व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराज। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। काय आवाज, जय दोरा जीव द्या। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। शिवाजी महाराज की। शिवाजी महाराज की। शिवाजी महाराज की। धन्यवाद। मी शाहीर रंगराव पाटील यांना विनंती करतो की आपला कार्यक्रम सुरू करायचा। हॅलो 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 हॅलो, नमस्कार। रंगदेवता, रसिक प्रेक्षक आणि भारतीय सैन्याला विनम्र अभिवादन करून शाहीर रंगराव पाटील कलामंच कोल्हापूर सहर्ष सविनय सादर करत आहोत। महाराष्ट्रात प्रथमच एक महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य शंभूराजे, लेखक युवराज पाटील, दिग्दर्शक युवराज ओतारी, निर्मिती शाहीर समशेर रंगराव पाटील, शाहिरी पोवाडा कलामंच कोल्हापूर, पात्र परिचय औरंगजेब, निहाल रुकडीकर, जाफर खान व बाळाजी पंत, संग्राम पाटील, कवी कलश व अनाजी पंत, सागर माने, हिरोजी व गणोजी शिर्के, सखाराम चौगले, सोयरा राणी साहेब, प्रणोती कुमठेकर, येसुबाई, दिव्या टोनपे, बालशंभूराजे, ऋग्वेद निक्कम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पराग निट्टूरकर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत आपल्याच इचलकरंजीचा सुपुत्र साईराज दुधाने, रंगभूषा अंकिता झेंडे, वेशभूषा शिवाजी गुरव, प्रकाश योजना आशीष भागवत, साउंड मास्टर मनोज खोत, हार्मोनियम साथ बाळासाहेब खांडेकर, ढोलकी साथ समीर ठाकर व पांडुरंग मानगावकर, कोरस लक्ष्मण पाटील, सखाराम चौगले, मारुती माळी, रविराज वरुटे। तर सादर करत आहोत महाराष्ट्रात प्रथमच एक महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य शंभूराजे। कडाडले नभो मंडळ हे, कडाडले नभो मंडळ उसळला काळ, प्रकोपाचा काळ सह्यगिरीतून उठला लावा, ज्वालामुखीतून भडके वणवा, जन्मला शिवा पोटी छावा रजी जी जी, जन्मला शिवा पोटी छावा रजी जी, जन्मला शिवा पोटी छावा रजी जी जी। कोटी सूर्य अति पिळून, कोटी सूर्य हाती पिळून, तेज कोळून अर्क गाळून बनवला असेल ज्याचा देह, शंभू साक्षात अग्निदाह, विजेता जिवंत प्रवाह रजी जी जी, विजेता जिवंत प्रवाह रजी जी, विजेता। शिवाजीचा पराक्रमी पुत्र, शिवाजींचा पराक्रमी पुत्र असून तरी मात्र सूर्यावर रात्र करीत असे शतकानुशतके राज, ताकडकताना चढलाय मान दडपला सत्याचाही आवाज जी जी जी, दडपला सत्याचाही आवाज जी जी, दडपला सत्याचाही आवाज जी जी।
म्हणतात शंभू छंदिष्ट, म्हणतात शंभू छंदिष्ट, स्वभाव ही दुष्ट बहु कोपिष्ट, त्यात म्हणे दारू गांजाचा नाद, पायीच्या पायी झाला बर्बाद, शतकानुशतके किती प्रवाद जी जी जी, शतकानुशतके किती प्रवाद जी जी जी, शतकानुशतके किती प्रवाद जी जी जी। राजपुत्राची किस्मत लेऊन आम्ही ही जन्म घेतला, उन्मादाने उधळायचं म्हटलं तर आमच्या ही घोड्याचे लगाम सैलसर सोडू शकतो आम्ही, आणि कोण अडवेल राजपुत्राला? होय राजपुत्रच, बा महाराष्ट्रा, काळाच्या कसोटीवर ज्या शिवरायांची तू आमच्याशी तुलना करतो आहेस तिथे हा फरक लक्षात घे, शिवराय जन्माने राजपुत्र नव्हते, आम्ही आहोत। वैभवाच्या राशीत त्यांच्या पायाशी नव्हत्या, आमच्या पायाशी आहेत, उधळू शकतो आम्ही, पण उधळलो नाही। या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या कैक जीवांनी स्वर्गाची दारे स्वतःसाठी उघडता उघडता इथे आमच्यासाठी ही स्वर्ग निर्माण करून ठेवला, आणि आमच्याच कारभारांच्या महत्वाकांक्षांना स्वार्थाचे तोंड फुटले। स्वर्गाची ही दौलत लुटण्यासाठी त्यांनी आमच्याच नरडीला नख लावले, सह्याद्रीची रग आणि धग स्वतःच्या नसानसात बाळगणारा हा शंभू या फटकाऱ्यांपुढे मात्र कैक शतके थंड पडून राहिला। फक्त या महाराष्ट्राच्या हितासाठी व्यक्तिगत भावभावनांना तिलांजली देऊन राहिलो थंड आम्ही, पण इतिहासाचे अंगार तुमच्या तरी तणामनात भडकत होते, तुम्ही का असे वागलात? त्याची मुकत्यारी तुझ्या हाती देऊन बा महाराष्ट्रा, हा शंभू तुला जाब विचारतोय, कधी मिळेल आम्हाला न्याय? जाणून घे महाराष्ट्रा, या शिवपुत्राने तुझ्यासाठी कसले शिवधनुष्य उचलले, गोर गरिबांच्या आशा अपेक्षांनी मढवलेले राजसिंहासन घोड्याच्या पाठीवर लादले आणि उभा जन्म रणांगणात जाळून घेतला कशासाठी? महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांकडून असा उपमर्द करून घेण्यासाठी? अरे कम नशिबी होतोच आम्ही, आबासाहेबांच्या राज्याभिषेक प्रसंगी युवराज पदाची छत्र चामरे आमच्याही भाळावर ढळली, मात्र सवतेपणाचा शाप त्या भाळावरून हटला नाही। स्वतः समुद्रावरही घालणाऱ्या आबासाहेबांना त्यांच्या अखेरच्या क्षणी आपल्या लेकराच्या पाठीवर मायेचा हात नाही ठेवता आला, आमच्या मांडीची उशी देऊन त्यांचा निष्प्राण होत चाललेला देह आम्हाला नाही सावरता आला। किती धिंडवडे निघावे आमच्या नशिबाचे, स्वराज्याच्या हितासाठी छातवाण झिजवणाऱ्या मतवीरांच्या मेंदूला स्वार्थाची बुरशी चिकटली आणि आमचं नशीब मात्र त्या बुरशी संगेच कुजून परबटून गेलं। आमच्यावर वीस प्रयोग केला, आमचंच रक्त आमच्याशी खेळू लागलं। अरे
किती सोसावा आम्ही, या सर्वांवर मात करून आम्ही पुढे निघून आलो. नशिबाने दिलेले चापकाचे फटकारे विसरलो, पण कारभाऱ्यांनी दिलेले लेखणीचे फटके ते वळ कसे पुसले जातील? महाराष्ट्राच्या कोटी कोटी भावी पिढ्यांना इतिहासाच्या दर्पणात या शंभूचा पराक्रम कधी दिसलाच नाही. दिसली ती आम्ही कधीच न केलेल्या बदफैलीपणाची लखतर. ऐकू आले ते आमच्या कोपिष्ट पशुत्वाचे यलगार, त्यांच्या नाका तोंडात शिरले आम्ही कधीच न केलेल्या व्यसनांचे धुतकार. पण तरीही आम्ही कुणाबद्दल काहीच तक्रार नाही ठेवली. ना आमच्या त्या फुटक्या नशिबाची गाथा काळाच्या पटलावर मांडली. मनगटात दम बाळगणाऱ्यांनी स्वतःच नशीब हे तलवारीच्या धारेवर जोखायचं असत एवढंच आम्हाला कळलं, आणि तेच आम्ही केलं. मात्र भौतिक सुखाच्या राशीमध्ये नशिबाचेच गुलाम होऊन जगणाऱ्यांना ते कधीच उमगले नाही आणि उमगणारही नाही. लागली कीड सारे बोचीड रक्त पी पासू निगर घट रसिका मन करी घट शाहिराचा पुरव थोडा हट रजी शाहिराचा पुरव थोडा हट रजी सत्याचा असुड घे हाती ही नाव कपाळी माती तुला गड्या कशाची भीती हातात तुझ्या न्याय नीती जागव मेंदूतील मती कोण चूक बरोबर किती खुळ तट साऱ्या समजुती स्वार्थाशी जोडलेली नाती द्यावी द्यावी जणू मुठ माती नागवतील तुझ्या मग निष्ठ शंभू राजा प्रतीची शंभू राजा प्रतीची शंभू राजा प्रतीची धर्म रूढीची बंद धर्म रूढीच्या नावावर सत्तेचा जोखर रहितेच्या खांद्यावर देणाऱ्या पेशव्यांबद्दल आपण कधी वाईट नाही बोलणार बांधवानो. काही रहितेच्या गळ्यात लोटकांनी फाटीला खराटा बांधला त्यांच्या इतिहासाच्या आपण निष्ठेने पारायण करतोय, पण ज्या शंभू राजांनी मोगल शिद्दी इंग्रज डच आणि स्वराज्यद्रोही स्वकीयांशी आमरण कठोर संघर्ष केला आयुष्यात सव्वाशे लढाई लढून एकही लढाई तो हरला नाही बांधवानो. आयुष्याच्या अंतिम क्षणी असह्य यातना होत असताना शरणागतीचा विचारी ज्याच्या मनाला शिवला नाही तो शंभू राजा व्यसनी आणि बदफैले असू शकतो? इतिहासाची ही शोकांतिका बांधवाड आणि म्हणूनच हे इतिहासाचं दर्पण या रसिकांना दाखवणं हा शाहिराचा प्रयत्न बांधवाड. याच साठी शाहिरानं आहे मांडला खेळ काळाच्या पट्टावर आहे भात निराळ हित बुद्धिवंतांची दीप करते विताळ त्या इतिहासाच्या भिंती करू निर्मळ निस्तरू खोल आणि हानू मस्त वाल टोळ भडकू दे पुन्हा या मातीत शंभू जाळजी शंभू जाळजी शंभू जाळजी तयारीचा उंबर झाला स्वराज्याचं तोरण बांधणारा शिवमहाराज परमप्रतापी शकाकरता युगपुरुष बांधवानो. अरे या सूर्याच्या पोटीच प्रति सूर्याचा जन्म झाला. 14 मे 1657 या साली जणू पुरंदरावर शुभ गर्जना झाली. कुणी मांगल्याच्या दारी बांधल्या वेली सई शिवाजी सपुत्र झाला वार्ता पसरली. धडाढल्या तोफा त्या वक्ता धडाढल्या तोफा त्या वक्ता दिल्लीचा तख्ता दाखवा मक्ता भरतशाहीचा चढला प्रताप बादशाहीचा उडला थरकाप जन्मला औरंग्याचा बाप जी जन्मला औरंग्याचा बाप
बापजी जन्मला हौरंग्याचा बापजी पुरंदरच्या तोफाती तिकडे तोड करून धडाडतायत सरे एवढा अंत करदान काळ शंभू राजांचा जन्म झालेलाय अरे सह्यादीचा अस्तमंत उजळून निघालेलाय सगळी आनंद उत्सव सुरू आहे म्हणून शहीर गातात शहीरांना सांगाव असं वाटत सह्याद्रीच्या रान वाटा सह्याद्रीच्या रान वाटा रानावेलीच्या ही दटा दूर अरबीच्या लाटा दूर अरबीच्या लाटा आज आनंदाने नाती भूपाळी गाती आहारी जी भूपाळी गाती आहारी जी पाना फुलात सुवास रात चांदण्याची रास पाना फुलात सुवास रात चांदण्याची रास चैत्री सावनाचा मास चैत्री सावनाचा मास असा दुष्टीत उल्हास चंद्र सूर्य देवल्या ज्योती बाळा ओवाळती आजी जी बाळा ओवाळती शिवसई तातनय शिवसई तातनय स्वराज्यात भाग्योदय यवनासीच्याच भय दुष्ट दुर्जनाचा लय होईल तयाचे हाती वाढवेल कीर्ती हाजी जी वाढवेल कीर्ती हाजी राजस्वाचं राज्य लेणं देऊन शंभू राजांचा जन्म झाला बांधवानो पण नेहमीचे सत्य आणि फक्त माझ्या बाळाला लहानपणापासूनच बसू लागले आणि म्हणून शहीर जबाबदारीने वाक्य करताय दोन वर्ष होता या ठाई आई गमावली आई माता सही बाई गेल्या शंभूला पोरक करून छत्र मायेच केलं विरून निघावणी तीन ठेवलं कोरून घावणी तीन ठेवलं कोरून घावणी तीन ठेवलं कोरून धारावुनी दूध पाजुनी धारावुनी दूध पाजुनी कोसला धनी मराठ्याचा धनी जाऊनी घडवले संस्कार शंभू जणू लखलखती तलवार बालवयातच तेज व्यवहार नव वर्ष वयातच बुद्धी पहा तल्लक जाहली पातशाहीला त्याची ओळख मिळाली संमंतबदारी शंभूला रोख तरी खाऊ आम्ही कष्टाचे हेच आम्हा सुख आम्हा नको पृथ्वीचे राज्य मोलाचे लाख जय महाराष्ट्र गरजेल स्वाभिमानी मुख जी स्वाभिमानी मुख जी स्वाभिमानी मुख हुजूर ये देखो आपका प्यादा गया खेल तो बस अब शुरू हुआ है जाफर खान चाल चलिए आइए आइए शंभू राजे शतरंज खेलोगे मेलेल्या प्याद्यांशी खेळण्यात काय हसील आम्ही फक्त मैदानी खेळ खेळतो मैदानी खेळ होय मैदानी खेळ आम्हाला फक्त मैदानी खेळच आवडतात आमच्या आबासाहेबांची ही शिस्त आहे सह्याद्रीच्या काळ्या कातळाची धडका घ्याव्या उन्हाळे घोड्यावर मान ठुकून भन्नाट रानवाऱ्याला हरवत दऱ्या खोऱ्यातून बेबंद उधळून जावे मस्तवार वाघाशी कुस्ती खेळावी हे आमचे छंद उत्तुंग टेकडावरून सुळके झेपावत पाताळच्या फळ डोहात घुसावे किंवा झाडाविलींचा कस मनगटांशी आजमावत पर्वतांची शिखरे लपून जावी हेच खेळ आम्ही खेळतो बहुत खूब शंभू राजे पर ये सब कहावतें हैं क्या आप अपनी शिद्दत इस दरबार में आजमा पाओगे लड़ पाओगे
हमारे मैदानी बंदे से खेल मैदानी असोत किंवा मर्दानी मराठा कधीच मागे सरत नाही पण आम्ही मराठ्यांचे युवराज आहोत आईरे गैरेंची लढणार नाही गरा पकू इशाजादा हमसे लढ सके तो आज माकर देखो शंभू राजे इस गुस्तागी का अंजाम जानते हैं आप ये मुगल सल्तनत है काबुल कंदाहार से बंगाल तक राज चलता है इस सल्तनत का जहां बड़े बड़े सूरमा योद्धा गर्दन झुकाकर खड़े रहते हैं वहां आपकी ऐसी हरकतें गर्दन मारी जाएगी गर्दन मारने मनुष्य सत्य बदलना नहीं कैसा सच मुगल सल्तनती का जो इतिहास अपन अम्मला गर्वाने सांगता है इतिहास सुंदर का इतिहास जमा झालाय काबुल कंदाहार पासून बंगाल पर्यंत आपली सत्ता असेल ही पण महाराष्ट्रात नाही सह्याद्रीच्या जबड्यात हात घालणाऱ्यांचे हात मुळापासून उकडले जातात हा नवा इतिहास आहे विचारा तुमच्या शाहिस्ते खानाला शंभूराजे ये मत भूलना कि आप हमारे मनसबदार हैं मनसबदार मनसबदार आम्ही आमच्या आबासाहेबांच्या शब्दांचे आपले गुलाम आहोत तुम्ही जाओ शंभूराजे मतलब साप आहे शस्त्राच्या धाकांना तकतकाबीज करता येतात सत्ता नाही गाजवत आहेत मातीवर सत्ता गाजू पाणारे त्याच मातीत मिसळे जातात आणि आम्ही ते मिसळून दाखवले दुबारा एक गुस्ताखी ना करे आणखी एक पुरंदरच्या तहामध्ये आपण आमचे 23 किल्ले काबीज केले हा आपला भ्रम आहे कदाचित आजही ते किल्ले आमच्या महाराष्ट्रात आहेत माझ्या सह्याद्रीच्या कुशीत त्या किल्ल्यांची माला करून दिल्लीच्या महाद्वारीचे तोरण सजू शकत नाही तुम्ही कदापि नाही तर्जला छावा हे अलीजा अलीजा करा हुक्म हो तो जाने दो जाफर खान बच्चा नादान है पर शेर का पिल्ला है अगर हमारा कोई शहजादा ऐसा होता तो हम भी रौब फरमाते इंशाल्लाह दर्जला छावा है मोड पुंडावा खिदळाचा थवा काय टिकणार आम्हा समोर बांधतील आम्हा कुटले दोर पूर्ण उरणार मराठ्याचा पोरजी पूर्ण उरणार मराठ्याचा मराठ्याचा पोरजी आणि आम्ही मराठे कोळी कुणबी महार कुळवाडी आणि ते सुटके परी छाटके लटके मर्द गडी हे शूर मर्द दादा दादा तुझे आणि चटणी भाकर खाऊन कोसली ते हाची ही कुणी आणि रावीचे ही पाणी चोखतील बच्चे भीमथडी हे दादा दादा तू हे ध्यानात हे आम्ही या भूमीचे पुत्र आम्ही या भूमीचे पुत्र राहू एकत्र हेच आम्हा सूत्र आम्हा नाहीच अस मोठी प्रेम देऊ या प्रेमा पोटी नाताळाच्या माती हानो काठीरजी नाताळाच्या माती हानो काठीरजी नाताळाच्या माती हानो काठी आणि जिजो मास साहेबांचं स्वप्न साकार झालं आणि रायगडावर 32 मनाचं सिंहासन आकार घेऊ लागलं वनवाणो
माझे शिवबा राजे छत्रपती झाले, माझे शिवबा राजे छत्रपती झाले। रायगडावर मेघ रवानी झडल्या त्या नौबती, जाहले शिवा छत्रपती। आज संपली भयान रात्र, आज संपली भयान रात्र, या भूमीला लाभले छत्र। जिजाऊंचे आतुर नेत्र पाहण्या शिवमहिपती, जाहले शिवा छत्रपती, जाहले शिवा छत्रपती। राजाभिषेक सोहळा उलटला बांधवान आणि वातावरणच बदललं। अन्न शिजे पळेन जळणारी लाकडं जळून गेली आणि वाटणाऱ्याच्या पळ्या मात्र आपल्या ताटात जास्तीचं कसई लिहायसाठी धडपडायला लागल्या। ह्या स्वराज्यासाठी बलिदान केलेले मावळे आपल्या स्वप्नाचं दान शिवरायांच्या उंदरीत ओतून निघून गेले, पण स्वार्थी कारभार्यांनी मात्र आयत्या पित्यावर रांगोळ्या काढायला सुरुवात केली। रायगडावर शिवरायांच्या शेजारी बसलेला युवराजपदी बसलेला शंभूराजा सगळ्यांच्याच नजरेत खुपायला लागला। आयती शिकार लाटायला आलेल्या लहानग्यांना वाघाची नख बोचू लागली, वाघाची नख बोचू लागली। बांधवानो पहाराय गडी त्या वक्ता शिवराय बैसले तक्ता, युवराज पदाचा मक्ताम सोसवेना शिडीधारी भक्ताम, फुट पाडून मराठी तक्ताम फिरविला आपलाच तक्ताम। धर्म जाती भेदाची सुक्ता मांडली मनाची मुक्ताम, कुबटली दारी प्राजक्ता कुबटली दारी प्राजक्ताम। या मना मनाच्या बेड्या, या मना मनाच्या बेड्या रुणींच्या कुबड्या करती वावड्या, हंके हा शंभू दुष्ट बहुत राजपद देवकुळात जणू ये भूत। राजपदास करावे ज्यूत जी जी जी, राजपदास करावे ज्यूत जी जी जी, राजपदास करावे ज्यूत जी जी जी। लहानपणापासून आपल्या सोबत सटलेले आपले सहकारी म्हणून शिवाजी राजाने यांच्या अरेरावाईकडे थोडस दुर्लक्ष केलं, पण शंभू राजांचं तरुण रक्त कसं दुर्लक्ष करे। त्यांनी भर सभेतच या कारभार्याचा अपमान करायला सुरुवात केली, आले आईच खाऊ कारभारी म्हणून। अरे आबासाहेबांनी आमच्या मावळ्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तर रेतीच्या सुखासाठी, तिथं कुठले धर्म भोळेपणाचे पाश आपल्या समोर ढकलताय आपण, तिथं रेतीच्या सुखाशिवाय कुठलाही धर्म मोठा नाही। रायगडावर कोकणातल्या शेतकऱ्यांचं दळ आलेलंय, दुष्काळामुळे पोट अगदी पाणीला चिकटलेले आहेत, आणि शंभू राजाने त्यांचा संपूर्ण शेतसारा माफ करून टाकला आणि कारभार्यांची पोटदुखी वाढली। हा कालचा पोर आमचं घबाड संपवणार की काय? हो अशानं धर्मराज्य बुडेल, हा सारा कारभार शूद्रांच्या हाती जाईल। अरे रे, स्वराज्याचा अर्थच तुम्हाला कळाला नाही बांधवानो। त्यांनी खुद्द शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध केला बांधवानो, त्यांचीच मते आता स्वराज्याचं मूळ उपटण्यासाठी कटक आरस्थान करू लागली बांधवानो। आणि म्हणून शाहिराला खेदानं म्हणावंसं वाटतं, तुळशी तो उगवते भांग, तुळशी तो उगवते भांग करते विकलांग, तसे सर्वांग चकडते धर्माचे हे पांडगुळ। कारभार्यांच्या पोटात उचला सूळ, उपतुया म्हणती स्वराज्याच मूळ जी, उपतुया म्हणती स्वराज्याच मूळ जी, उपतुया म्हणती स्वराज्याच मूळ जी। स्वार्थाच राजकारण, स्वार्थाच राजकारण बेतल रण, मिळता स्मुरण मिळता तया स्वैराबाईची साथ। कली हा शिरला पार घरात, निघाली अब्रूची युवरात जी, निघाली अब्रूची युवरात जी, निघाली अब्रूची युवरात जी। राणी साहेब, सदरेवर निरोप पाठवून बोलवण्याची तसदी कशासाठी? लुगडी दागिन्यांच्या खरेदीपेक्षाही महत्वाची कामं असतात तिथे खोळंबलेली।
पण ती लक्षात यायला हवीत ना. काय म्हणायचं आहे आपणास? लुगडी दागिन्यांच्या मखरांमध्ये आमचं बाई पण गुरफटलं. या गुरफटलेल्या श्वासांची सय कोणाला कळणार? कशामुळे घुसमटतायत आपले श्वास? शंभूराजे युवराजपदी बसले म्हणून. राणीपदावर तर आम्ही बसले आहोत, पण फक्त नावापुरत्या. बाकी काय किंमत आहे आम्हाला? तातडीने निरोप कशासाठी दाडला ते सांगावं. महाराज, आज आपण कर्नाटक मोहिमेवर जात आहात, तेव्हा या मोहिमेमध्ये राणी साहेब, या मोहिमेबद्दल जे ठराव ते सदरेवर कारभाऱ्यांसमक्ष ठरत आहे. आपली इतर राजे नसावी. मग बोलणंच कुंटलं. एकीकडे या रायगडावर काल आलेल्या पोरीचा कुलमुक्त्यार म्हणून गौरव होतो, तिच्या शब्दाला किंमत. इथल्या होळीच्या माळावर स्त्रीत्वाचा उदो उदो होतो, आणि इथं मात्र ह्या चार भिंतींच्या आत आमचे शब्द कोंडले जात आहेत. आमच्या आकांक्षांचे हुंकार पती म्हणून आपल्याला ऐकू येत नसतील. निदान निदान छत्रपती म्हणून तरी ते ऐकावेत. आमच्या स्त्रीत्वाची कुचंबणा होताना इथे या रायगडाला का दिसत नाही? नसते आरोप करू नका राणी साहेब. आमच्या लेखी स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता. तिचा उपमर्द कोणीही करू धजणार नाही. फक्त पती म्हणून नव्हे तर छत्रपती म्हणूनही आम्ही आपला आदरच करतो आहोत राणी साहेब. पण आपल्या फाजील महत्वाकांक्षांना आपण लगाम घालावा. हा रायगड आहे, आम्हाला भिडलेला उत्तुंग रायगड. इथं ज्यांचे लगाम सुटलेत ते टकमक टोकावरून काळ दरीत जाऊन पडलेत. भान ठेवा. आम्ही भान ठेवलंय, पण एकेकाळी आपण आपला शब्द दिला होता, याचं भान आपल्याला नसावं. आपलं कर्नाटकचं राज्य आणि इथलं महाराष्ट्रातील राज्य अशा दोन वाटण्या करून दोन्ही पुत्रांना द्याव्यात. आज आपण मोहिमेवर जात आहात, तेव्हा या शब्दांची याद राखा. राणी साहेब, मोहिमेवर जाणारी पावलं नसत्या साकळदंडाने जखडू नका. राज कुणाचं राज? गोर गरिबांच्या रक्ताघामानं बांधलेलं हे स्वराज्याचं मंदिर त्यांच्याच मालकीचं. प्रेमापोटी ते तोडावं ऐसे कदापि होणार नाही. स्वराज्याची वाटणी होणार नाही, मग ते एकट्या शंभूराजांच्या जोडीत का? आपणास दोन पुत्र आहेत हे विसरताय आपण. महाराणी पदाचा सन्मान आम्हाला लाभला, मग आमच्या पुत्राने काय भगवी कपणे नेसून हिमालय जवळ करावा? सह्याद्रीची कूस वांस नाही आहे राणी साहेब. आणि तसही शंभूराजे ही आपले पुत्र आहेतच ना? शंभूराजांना जे मिळत आहे त्याचा दुस्वास आम्हाला नाहीच, फक्त त्या सोला मुलानं राजा रामांनाही मिळावं हा अट्टहास. आज आपण शंभूराजांना घेऊन मोहिमेवर जात आहात, तसंच राजा रामांनाही घेऊन चलावं. नापेक्षा दोघांनाही इथंच राहू द्यावं. हा असला अट्टहास कशासाठी सोयरा? शंभूराजे जवामर्द आहेत, त्यांची तलवार रणांगणावर चमकायलाच हवी. राजारामांची उमरती काय? हे उत्तर आपल्याकडून येईल हे ठाऊक होतच आम्हाला. शेवटी काय, आमचे बाळ राजे धाकटे ते धाकटेच. कर्तृत्व वयाने ठरत नाही राणी साहेब. ते उभं करायला बुडाशी त्यागाचा पाया खोदावा लागतो. मनगटात रग आणि काळजात धग सुलगावून शंभूराजेंनी या मातीसाठी त्याग केला आहे. युवराजपदाची माळ फक्त ते ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांच्या गळ्यात नाही पडली. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी
इथून आग्रा पर्यंत त्या कोळ्या पायांनी मजल मारली आहे. आम्ही मोहिमेवर असता इथं आलेल्या इंग्रज पोर्तुगीजांशी त्यांच्याच भाषेतून वाटाघाटी करू शकतात. ते फक्त शंभूराजेत वयाच्या 15व्या वर्षी गुजरात आणि खंबायतचा प्रदेश जिंकून घेतात. तेही शंभूराजेत घोड्यांच्या उधळलेल्या खुरांनी शत्रूच्या सरहद्दीपासून स्वराज्यात जोडणाऱ्या आमच्या शंभूबाळाचे नाव ऐकून गोव्याच्या व्हाईसरॉयलाही कापरे भरते. संस्कृत हिंदी सहित दक्षिणी भाषांवर प्रभुत्व गाजवताना देवी सरस्वतीलाही काव्य रूपानं कागदावर उतरू शकतात. तेही फक्त शंभूराजेच. मल्लविद्या, धनुर्विद्या, पाककला, संगीत, शास्त्रे, पुराणे यांच्या व्यासंगातून गागा भट्टांसारख्या प्रकांड पंडितालाही प्रभावित करू शकतात. तेही फक्त शंभूराजेच. दाही दिशांनी रोरावत आलेल्या शत्रुलाटांना माती चारण्याचं सामर्थ्य आपल्या मनगटात बाळगताना मस्तवाल वाघाचाही जबडा फाडण्याची हिंमत राखतात. तेही फक्त शंभूराजेच. आणि आभाला हात घालण्याचं सामर्थ्य अंगी असूनही रायाप्पा महार, जोत्याजी केसरकर अशा मातीतल्या माणसांची संगत करू जाणतात. तेही फक्त शंभूराजेच. राणी साहेब, राजा होण्यासाठी जे जे हवं ते त्यांच्या नसानसात ठासून भरलेलं. स्वार्थापोटी त्यांना वेरायचं धाडस करू नका. राणी साहेब, कदापि ही करू नका. माझ्या शंभूला माया हवी. 2 वर्षाच्या असताना सईबाई साहेब सोडून गेल्या बांधवानो. माठी पाठीवर मायाचा हात फिरला तो जिजाऊ मास साहेबांचा. त्याही गेल्या आणि आज वैराण वाळवंटामध्ये अनवाणी पायाने फिरल्यासारखं कारभार्यांच्या आरोप्याचं शाप घेऊन फिरत हे पोर. सोहिराबाईने आपला हट्ट पूर्ण करून घेतला. दक्षिण मोहिमेवर आबासाहेब एकटेच गेले. शंभूराजांना रायगडाव ठरा नाही की आबासाहेबांच्या सावलीत निवारण आहे बांधवाड. आणि याच वेळी रायगडावर पाय उतार झालेले शंभूराजे शृंगारपुरात जाऊन राहू लागले. शृंगारपुरात जाऊन राहू लागले. तरी कारभार्यांचं बंड, तरी कारभार्यांचं बंड होईना थंड. सुखावली तोंड उठवती कांड, देती भयगंड धर्म मारतंड सांगती तो तांड. हा छत्रपतीच्या कुळी माजला सांडजी, माजला सांडजी, माजला सांडजी. उगीच उठवती अपवा, उगीच उठवती अपवा तापला तवा. स्वार्थ साधावा म्हणती हा छावा, धर्म पुढवा आढ्याला दिवा, आढ्याला दिवा. माती तर मिसळले यानी साऱ्या वैभवाजी, साऱ्या वैभवाजी, साऱ्या वैभवाजी. हा शंभू शूद्रांचा संघ, हा शंभू शूद्रांचा संघ बुदळतो रंग. दारू आणि भांग बायांची रांग असे येता सांग, असे येता सांग. चवीनच चगळती लोक किती प्रसंग जी, किती प्रसंग जी, किती प्रसंग जी. मल्हार रामराव चित्वी झाली पहिली बखरली. शंभू राजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी पेशवाईच्या काळात दिलेल्या बकरीमध्ये पेशवाईचेच रंग आणि ढंग उतरलेत बांधवानो. आणि इथं पहिल्यांदा शंभूराजांचा बदफैलीपणाचा उल्लेख झाला. आणि तोच इतिहास आजपर्यंत आपण कथा कादंबऱ्या आणि नाटक सिनेमातून आजपर्यंत बघत आलेलो आहे बांधवानो. अफवांची काय म्हणतो आपण, दंतकथांची माती खोदून अफवांची म्हणी बाहेर काढली. मल्हार रामराव चित्ती झालं काय तर म्हणे, कोणे एकेकाळी शंभू राजांनी बायकांच्या गळ्यातून, बायकांच्या गळ्यातून एका सुंदर स्त्रीला उचललं आणि राजमहालातून तिच्यावर अत्याचार केला. कोणी एके दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी, कोणा एका स्त्रीला म्हणजे कुणाला, याचा उल्लेख हा मल्हार रामराव करत नाही बांधवानो.
पण कथा कादंबरी आणि नाटक सिनेमा वाल्याने मात्र कल्पना विलास सुरू केला. कशा पद्धतीनं? कुणी ब्राह्मणाची सुंदरी, कुणी ब्राह्मणाची सुंदरी, नाव गोदावरी हरणी बावरी, आली वाड्याला वाड्याला आली वाड्याला वाड्याला. या दुष्ट शंभूने कसा तिचा घात केला हे जीजी. बायकांचा गराडा भवती, बायकांचा गराडा भवती, तरीही युती हेरुणी नव्हती. घेतली शेजेला शेजेला घेतली शेजेला शेजेला. तुरडली कळी कोवळी पोभाटा झाला हाजीजी. तशी म्हणती थोराताची कमळा, तशी म्हणती थोराताची कमळा, ऐश्वर्याचा पुतळा लावण्याची कळा. लागली हाती आहो हाती, लागली हाती आहो हाती. या दुष्ट शंभूने केली तिची ही माती, या दुष्ट शंभूने केली तिची ही माती. गोदावरीची समाधी म्हणून रायगडाच्या पायथ्याशी दाखवली जाणारी समाधी माधवराव पेशव्यांच्या बायकोची यशोदाबाईची आहे हे संशोधनानं सिद्ध झालेलं आहे बांधवानं. पन्हाळ्याच्या बायथ्याशी दाखवली जाणारी समाधी थोराताच्या कमळेची म्हणून समाधी दाखवली जाते. ती यशवंतराव थोरात नावाचा एका योद्ध्याची त्याच्या बायको कमळाची तो सती गेलेली आहे तिची समाधी आहे. आणि त्या समाधीवर कमळाच्या मृत्यूचा साल 1698 लिहिलेलं आहे. किती? 1698. आणि ते गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यापूर्वीच म्हणजे 1689 साली शंभूराजांचा मृत्यू झालेला आहे. मग शंभूराजांच्या मृत्यूनंतर 8-9 वर्षानंतर थोराताच्या कमळेशी व्यभिचार केला का? केला. थो तांड किती पेरणार शंभू सखे लागुने घार, हाकावे पाच मल्हार झाकतो आपल्या पापाची दार. जो नव्हता रायगडावर त्याला आणला चवाठ्यावर, अशी अफवांची चादर पांघरून झूल अंगभर. शंभू सखाली खेचण्या झाले आधीर, झाले आधीर, झाले आधीर. पण या चोराला काय करतील ते शंभूराजे? कसले शंभूराजे? काय करताय श्रृंगारपुरामध्ये? ज्याला नाही कशाची भीती, ज्याला नाही कशाची भीती, अपवांची क्षिती त्यांचीच मती. उतरते लेखनी काव्य बुद्धभूषण रचना दिव्य, सजले मराठीचे भवितव्य. रजी सजले मराठीचे भवितव्य, सजले मराठीचे भवितव्य. श्रृंगारपुरामध्ये शंभूराजांनी रयतेच्या घराघरात जाऊन न्याय निवाडा करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्याय निवाडा करायला सुरुवात केली आहे. म्हणून शाहीर गातात, अभिमानानं गातात. लोकात न्याय निवाडा, लोकात न्याय निवाडा, पडे गराडा कामाचा गाडा, हा कुणी आणलं व्यवस्थापन. इथं राजा तिथं सिंहासन, शंभूराजांचं लोकशासन. शंभूराजांचं लोकशासन, शंभूराजांचं लोकशासन. आबासाहेब दक्षिण मोहिमेवर आहेत आणि श्रृंगारपुरामध्ये आबासाहेबांच्या स्मृती धोरणानं शंभूराजे राज्य कारभार करतायत. आणि परकीय शत्रू मात्र या घरच्या भांडणावर लक्ष ठेवून आहेत. खाटा खासा पटान दिलेर खान शंभूराजाला आवाज ना देतोय. शंभूराजे, तुमच्याच घरामध्ये सौतेपणाच्या ओझ्याखाली तुमची किंमत नाही उरली. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सरफराज करू. घरातच भरलं वादळ, दुश्मनांना मिळत मग बळ. म्हातारी मेल्याची वेळ, पण सोकाव तो हित काळ. कारभार्यांत स्वार्थी मोहळ, छत्रपतींचा चालला खेळ. राजकारणी चालला खेळ, शत्रूच्या कोटात खळबळ. दिलेर खानाच्या पोटात कळ, मराठ्यांचा छावा तात्काळ. यावा सोडून आपले दळ, म्हणून या टाकला गळ. चर्चेच सोडलं गुरढाळ, म्हणे मोगली सत्तीच्या पायी. वाहिन हे फळ जी, वाहिन हे फळ जी, वाहिन हे फळ जी. सलग 4 वर्षे
दिलेर खान शंभूराजांच्या पाठीशी आहे, पाठपुरावा करायला लागलेला आहे. शंभूराजांनी देखील हा गरम कायदेतला गुळ फुंकूनच खायचं ठरवलं. आबासाहेब दक्षिण मोहिमेवर अशा त्या दिलेर खानाला नकार का बाबा? तर मोगली आक्रमण स्वराज्यात घुसण्याचा धोका होता आणि म्हणून शंभूराजांनी त्याला गोंधारात ठेवलेलं आहे. आबासाहेब दक्षिण मोहिमेवरून परत आले पण शंभूराजांना भेटायला शृंगारपुरामध्ये गेले नाहीत बांधवांना, किंवा रायगड देखील बोलवण्याचं निमंत्रण नाही दिलं. राजकारभारातील लुहे आपण समजू शकतो बांधवांना, पण कारभारांच्या दहिरीला पुत्र आणि पिता पुत्रामधलं नातं एवढं रक्त रंगीत करावं कसं सहज होईल? खवळले रक्त अभिमानी हे परितक्त जीवा रोयामध्ये भडकला लावा रुद्र परिगरजला छावार जी 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 रुद्र परिगरजला छावार जी 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 रुद्र परिगरजला छावार राजन. पाहिलत कविराज, आबासाहेबांनी पादाक्रांत केलेल्या या बेलाग महाराष्ट्राच्या कुशीत वीतभर जागाही आमच्यासाठी शिल्लक नसावी. कुठं जावं आम्ही? रायगडाची महाद्वार केव्हाची बंद झाली आहेत, पण आबासाहेबांच्या हृदयाची कवाड ही संकोचित व्हावी. भूमिहीन ठरलो आहोत आम्ही आमच्याच भूमीमध्ये. क्लेश करून घेऊ नये राजन, परिस्थिती बिकट आहे, पण परिस्थितीच्या मानेवर पाय देण्याचा वकूब आपणापाशी आहे. कदाचित कदाचित कारभारी मंडळींना याचीच भीती असावी, म्हणूनच आपल्याला दूर लोटले जाते. पण मला कळत नाहीये की महाराजांनी तरी अशा मंडळींवर भरोसा का ठेवावा. चूक आबासाहेबांची नाहीच. नाती गोती सांभाळण्यापेक्षा स्वराज्याचं हित पाहणं हा आबासाहेबांनी आपला धर्म मानला. ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही त्यांनी आमची तरी पर्वा का करावी? आम्हास याचे क्लेश नाहीत. फक्त आबासाहेबांसमोर आमची प्रतिमा डागाळली जाते हे दुखणं मोठं आहे. महाराष्ट्राच्या भावी इतिहासात हा शंभू नीच नालायक आणि दुर्वर्तनीच गणला जाईल का? ही सहल आम्हास टोचते आहे. तो इतिहास बदलवण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी आहे. वृथा चिंता कशाला राणी साहेब? अशा अवघडल्या अवस्थेत आपण सदरेवर यावं कशाला? महाराष्ट्राची दशा अशीच आहे राजे, अवघडली. आज घडीला स्वराज्यालाही प्रसव वेदना लागला आहे, पण विश्वास ठेवा, यातून जन्माला येणारा भविष्य काळ सुंदरच असेल राजे. नाही विश्वास वाटत. आपण आत्मविश्वास हरवला. राणी साहेब,
काय हरवलंय माहिती नाही, कदाचित आत्मविश्वास किंवा कदाचित आमचं अस्तित्वही, आणि जे हरवलंय त्याचाच शोध आम्ही घेतो आहोत. स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी मोगलांना मिळणार आपण? ज्या नराधम दिलेर खानाने निर्दयीपणे आपल्या मुरारबाजीची हत्या करून स्वराज्याच्या नरडीला नख लावलं, त्याच्या नादी लागून स्वकीयांवर तलवार धरणार आपण? कोण स्वकीय? इथं आमचं कोण उरलंय राणी साहेब? आपलं कोणी नसेल, पण आपण स्वराज्याच्या या मातीशी बेईमानी करू नका. तारुण्याचा उन्मादी वर्तमान सिद्ध करण्यासाठी भविष्यकाळ डागाळू नका. आज घडीला थोरले महाराजांच्या भोवती कारभाऱ्यांचं मोहळ आहे. थोरले महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर असता आणि आपणही रायगडावर नसता, या स्वार्थी कारभाऱ्यांना रान मोकळं होतं. साहजिकच त्यांनी केलेले गैरकारभार सुद्धा प्रचंड असावे. महाराज साहेबांच्या ते डोळ्यात भरू नये आणि त्यांचं लक्ष इतरत्र विचलित करावं म्हणून आपल्यावर कुभांड रचलं गेलंय राजे. स्वतःची मान सोडवण्यासाठी आपली मान अडकवण्याचा प्रयास. आपण हे कुभांड उद्ध्वस्त करू शकता, कारभाऱ्यांना उघडं पाडू शकता. तिथं आपलं सामर्थ्य दाखवा, सिद्ध करा स्वतःला. याऐवजी आपण वेगळा विचार कराल तर कारभाऱ्यांचाच भावे. स्वराज्याच्या शत्रूला आपण मिळाला तर आपण खरोखरच दुर्वर्तनी आहात यावर शिक्कामोर्तब होईल. इतिहास देखील आपण आज कधीच माफ करणार नाही राजे. राणी साहेब, आपण म्हणतात त्यात तथ्य असेलही, मात्र आज घडीला सवतेपणाच्या सुभ्यावर या शंभूसाठी कुठलेही पद रिक्त नाही. आबासाहेबांसोबत आम्ही रायगड सोडला आणि या स्वार्थी कारभाऱ्यांच्या मार्गातून दूर झालो, तरीही आमचे काटे का बोचावेत यांना? गेली दोन वर्षे आम्ही वाट पाहतो आहोत की दक्षिण मोहिमेवरून आबासाहेबांनी यावं आणि आम्ही इथं केलेला चोख कारभार पाहावा. आमचे हात आसुसलेत आमच्या पित्याच्या मिठीत विसावण्यासाठी, पण आम्हाला भेटणे तरी दूरच. या कारभाऱ्यांचं ऐकून आम्हाला आबासाहेब उलटा जाग विचारतात की आम्ही रयते सारा माफ कशासाठी केला? दुष्काळात पिसलेल्या गोर गरिबांना पोटाशी धरणं हा म्हणे आमचा गैरकारभार. धीरज रखिए राजाजी, छत्रपती महाराज की मर्जी फिर से पाना कोई बड़ी बात नहीं. नाही कविराज, रायगडाची कवाड आमच्यासाठी केव्हाची बंद झाली आहेत. आमचे आबासाहेब आम्हाला पत्र पाठवून सांगताहेत की आम्ही सज्जनगडावर जाऊन समर्थांच्या चरणी लीन व्हावं, तरच आमची दुष्टबुद्धी सन्मार्गावर येईल. पण काय हरकत आहे काही काळ समर्थांची संगतीत घालवायला? येसू, तुम्ही बोलता हे? ज्याच्या हाती समशेरीची पाती विजय सारखी लखलखतात त्यानं रणमैदान सोडून टाळ कुठं आयुष्य घालवावं? दुश्मनाच्या नरडीचं रक्त पिणाऱ्या वाघरानं कुरणातल्या गवतानं पोट भरावं? मग आता इरादा काय आपला? दुश्मनाच्या नरडीचा घोट घ्यायचा सोडून त्याच्याच दावणीला परावलंबी जगण्याचं गवत पुढेच वाढून घेणार? कदापि नाही. दिलेर खानास आमच्या पराक्रमाची कदर आहे, आम्ही दुश्मनासाठी तलवार गाजवू मात्र स्वकीयांचे डोळे दिपू. स्वार्थाने बरभटलेल्या कारभाऱ्यांची दृष्टी जिथे अंध झाले तिथे त्यांचे असे डोळे दिपवावेच लागतील. यासाठीच हा शंभू हे जगावेगळं धाडस करणार आहे.
स्वतःचाच घ्यायचा शोध हे हॅलो हॅलो लाईट. या ठिकाणी मी अहमद मुजावर साहेबांना विनंती करतो, पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय जयंतरावजी आसगावकर सर यांना घेऊन आपण स्टेजवर यायचं आहे. रंगराव पाटील सर आपण सुद्धा या साहेब. वहिनी वहिनी मी या ठिकाणी मौसमीताई आवडेने विनंती करतो की सरांचा या ठिकाणी आमदार महोदयांचा सत्कार या ठिकाणी आपल्या हस्ते शुभ हस्ते होऊ दे. खास कोल्हापूरहून आपल्या इचलकरंजीला भेट द्यायसाठी सर आहे आलेले आहेत. त्यानंतर शाहीर रंगराव पाटील साहेबांचा सत्कार वहिनीने करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. हॅलो पाटील सर चालू करा. घ्यायचा शोध घ्यायचा शोध तसा प्रतिशोध खवळला क्रोध मानामध्ये पळी मायेची भूक शंभून केली एकही चूक झाला इतिहास पहाई तमूक झाला इतिहास पहाई तमूक झाला इतिहास पहाई तमूक शंभू राजे दिनेर खानाला मिळणार आबास साहेबांनी मावळ्यांनी रक्ता घामातून उभं केलेलं स्वराज्य जवळांच्या दावणींना बांधणार का कशासाठी प्रश्न अनेक आहेत बांधवाना त्याची उत्तर देखील आपण शोधायची आहेत. पण शंभू राजांच्या चारित्र्यावले डाग नष्ट करणं हे आपलं काम आहे. हे तरी असलं तर शंभू राजे चूकच करू शकत नाही म्हणणं देखील मूर्खपणाचं ठरेल. शंभू राजांचं वय अजाण आणि हा वयाचा उन्मादच त्यांना दिलेरच्या छावणीकडे घेऊन चाललेला आहे. दुष्ट कारभार्यांच्या कट कारस्थानाचाच भाग बांधवाण ज्यांचा स्वभाव संकुचित ते पाहती फक्त दौलत त्यांना कस कळाव हित शेवाळ जस पाण्यात स्वार्थाची त्यांची नियत कालविती विषमनात. आणि अशा कारभार्यांनी सोयराबाईच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात केली आणि खुद्द छत्रपती देखील या दुहीला थांबवू शकले नाही बांधवाण. आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला. झाला फितूर मराठी छावा झाला फितूर मराठी छावा साधला डावा दंक हा दिवा पहिलं तिरा आधी पुराली नाव धावा म्हणा बाका नीतीचा डाव कसा बसला हा जिवारी घावजी कसा बसला हा जिवारी घावजी कसा बसला हा जिवारी घावजी. खरं तर साधू संत भगवा दरी पटका जिजाव माल साहेबांचं चरण याच्याशिवाय कुणापुढेही नतमस्तक न होणारा माझा शिवबा राजा आणि त्याच्या पुत्रानं मात्र मोगलांची गुलामगिरी स्वीकारावी. कणखर काळ्या कातळासारखा रायगड देखील हादरला. रायगडावर भूकंप झाला तरी शिवबा राजे गंभीर आहेत. सगळ्या स्वराज्यावर लक्ष ठेवून आहेत
केले शंभूराज थेट दिले खानाच्या छावणीला गुलामगिरीच्या दावणीला हो काल्या गुदगुळ्या खानास पाहुली भावी छत्रपतीला कुवाच्या मेहरबान अल्ला हो आणि दख्खन रेशी रोखून तलवार खान मग बोलला बुलवतो मराठी तक्ताला हो खणाचा आनंद गगनात मावेना शंभूराजांच्या मत्तीनं हिंदवी स्वराज्याला अल्लाची पाक सल्तनत बनवण्याची स्वप्न दिलेर खान पाहू लागला. इथं एक गोष्ट आपण विसरता कामा नये, शंभूराजाने एका स्त्रीवर अत्याचार केला आणि आबासाहेब आपल्याला शिक्षा करतील म्हणून ते जाऊन इतिहासानं सिद्ध केलेला आहे. काही असो, दिलेर खान मात्र सुखावला आणि खानाला या पडली भ्रांती. अहो खानाला या पडली भ्रांती, बोलू लागला फुगवून छाती. आणि मराठ्यांचा ह्यो माणी छत्रपती येईल तृणही धरून दाती. आणि दिलेर खानानं आकली रणनीती, भोपाळगड जो साताला प्रांती, जिंकण्या घेतली मोही महाती. दिन दिन गर्दत उठली पाठी, उठवा तो पाद्या सर्वती. आणि विडा उचलून भिडा तटाला पाडा खिंडार, आहो पाडा खिंडार. आणि धन दौलत हसीन स्त्रिया लुटाव भांडार. शंभूराजाच्या मतीनं भोपाळगड जिंकला. चालून आलेल्या मोगलांना नेस्त नाबूद करणं मराठ्यांना अवघड नव्हतं, पण मराठ्यांच्या युवराजांच्यावर तोफ डागणार कस? म्हणून गडाचा किल्लेदार फिरंगोजी काका नरसाळे आणि गड ताब्यात दिला. गडावरल्या हजारो मावळ्यांना कैद करण्यात आलं, शेकडो जणांची हात कलम करण्यात आले. खानाचा झाला हुकूम, खानाचा झाला हुकूम वाढला जो मपुळे मोहीम. तिकोट्यास केलं त्यान प्रस्थान, अत्याचार करीत सुटला बेभान. गावात वाळवंत बैराण जी जी जी, गावात वाळवंत बैराण जी, गावात वाळवंत बैराण जी. खान तिकोट्याला आला, त्याने हजारो तरुणाला गुलाम बनवलं, शेकडो तरुणीने आब्रू रक्षणासाठी विहिरी जवळ केल्या. आणि हा सारा अत्याचार पाहून शंभूराजे गरजले, दिलेर खान हे सगळं ताबडतोब थांबव. मला हरकत घेणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण? कोण आम्ही? असा उद्धट सवाल आजपर्यंत शंभूराजानं कुणीही विचारला नव्हता. बांधवानो, दिलेर खानाला जाऊन मिळालो तरी फिरंगोजी काकाने गड खाली करून दिला. ना पठाण विचारतोय तुम्ही कोण? शंभूराजांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि मोगलांचे कपटी म्हणून सुद्धा समजले. याच रात्री दिल्लीवरनं फरमान आलेलं आहे, या कापर बच्चाला कैद करून दिल्लीला पाठवून द्या म्हणून. आणि शंभूराजांनी त्याच रात्री दिलेरची छावणी सोडली. बांधवानो, दिलेरची छावणी सोडली पण आता कुठे जाणार? चौकड दिसे अंधार, जन्मदात्यास लाविला घोर. स्वकीयांवर धरली तलवार, झाला जीव आज कातर. आबासाहेब फक्त एकदा माफी द्या. आबासाहेब कीर्तीस लागे काळीमा, कीर्तीस लागे काळीमा, वाटते तमा एक वार क्षमा करावी आपल्या लेकराला. नाही जाणार पर घराला, ठेवी तो साक्ष स्वराज्याला. ठेवी तो साक्ष स्वराज्याला, ठेवी तो साक्ष स्वराज्याला. शंभूराजे पणारगडावर दाखल झाले आणि ही बातमी
रायगडावर आबासाहेबांना कळाली आणि आबासाहेबांनी रायगड सोडला. राजानी काटला पन्हाळा. राजानी काटला पन्हाळा फेटल्या शंभू बाळाची वहुता बाळा. शंभू बाळ आलं राजांसमोर झुकलेली नजर जीवाला घोर. पाजरले हृदय कर्तव्य कठोर जी जी जी. पाजरले हृदय कर्तव्य कठोर जी. पाजरले हृदय कर्तव्य कठोर जी जी शंभू बाळ. आबासाहेब. आबासाहेब. शंभू बाळ. आबासाहेब. आम्ही चुकलो. आबासाहेब आम्ही चुकलो. देशद्रोहाचा कलंक आमच्या भाळी लेऊन आम्ही आपल्या समोर उभे आहोत. शंभू बाळ, आपण माघारी आलात यातच सारे पावले. या उपर आम्ही आपणास जापसाल करू इच्छित नाही. विचारावं आबासाहेब, विचारावं. असेच सोडून दिलेले प्रश्न मनाच्या पोळ्याभोवती मधमाशांसारखे घोंघावत राहतात. कोंड मारा होतो मनाचा मग. पण हे उद्भवलेले प्रश्न पुढे अनेक प्रश्नांना जन्म देतील शंभूराजे, म्हणून ते तसेच सोडून द्यावेत. कोंड मारा झाला तरीही काही गोष्टी विसरून जाणं हिताच असतं. काल तुम्ही काय होतात यापेक्षा आज आपण आमच्या समोर उभे आहात हे आमच्यासाठी जास्त मोलाच आहे. हे आपण म्हणता आहात आबासाहेब, पण काल आणि आज मधली ही दरी उद्या मोजली जाईल. येणारा भविष्य काळ असंख्य प्रश्नांना जन्म देईल. बदामल करणाऱ्या रांझाच्या पाटलाचे हात पाय तोडणाऱ्या शिवरायांनी आपल्या स्वराज्य द्रोही पुत्रास कसे माफ केले. खंडोजी खोपड्याचा चौरंगा करणाऱ्या छत्रपतींनी आपल्या बदफैली पुत्रास टकमक टोक का नाही दाखवले. तो आपल्याच रक्ताचा वारसदार आहे म्हणून. आबासाहेब, या आरोपांचे आपण धनी होऊ नका. गुन्हा घडलाय आमच्या हातून. आम्हास सजा द्या. आपणास सजा? शंभूबाळ, आपल्या एका चुकीपुढे या मातीसाठी आपण केलेला त्याग आम्ही नजरेआड करू शकत नाही. पण लोक तुलना करतात आबासाहेब. काय तर म्हणे युग प्रवर्तक बापाच्या पोटी कुळ बुडवा करंटापूर. शंभू, लोकांच्या तोंडाला हात लावू पाहाल तर तिथेच तुमची शक्ती क्षीण होऊन जाईल. तुमच्या शक्तीचा वापर फक्त स्वराज्य धर्मासाठी करा, मग लोकांची तोंड आपोआप बंद होतील. आणि तसही आयुष्यात लोक काय म्हणतील याची फिकीर ही बाळगू नका. तुलना होईल, कारण लोकांनी आम्हाला देवपदाला नेऊन ठेवलंय आणि तुम्हाला राक्षस बनवलंय. त्यांच्या धारणा आहेत, पण ते विसरतात कि मी ही माणूस आहे आणि तुम्ही ही माणूसच आहात.
माणूस म्हटले की त्या माणूसपणाच्या मर्यादा मान्य व्हायला हव्यात आणि माणसाकडून चुका होणार हे देखील मान्य करायला हवं. पण आज घडीला आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत आणि न्यायाचा तराजू याच लोकांच्या हाती आहे हे वास्तव आम्ही विसरू शकत नाही. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्याची वेळ आली तर तिथे आम्ही उभे राहू. गुन्हा झालाच असेल आपल्या हातून तर त्यास आम्हीही तितकेच जबाबदार आहोत. कावेरी तुंगभद्रे पल्याड स्वराज्याच्या सीमा आखणाऱ्या या हातांना आपल्याच राजमहालाच्या भिंती सावरता आल्या नाहीत. पुत्र म्हणून आपल्या डोक्यावर मायेचा हात ठेवायला आम्ही कुचकामी ठरलो असेल तर मग शिक्षेचा आसूड तरी कसा उगारावा. तो अधिकार आता नाही उरला. आबासाहेब इतकं आगतिक रूप आपलं आम्ही कधीच नव्हतं पाहिलं. पहिलं तीर दिसू लागला की नावेचा वेग आणि आवेग आपसूक कमी होतो बाळराजे. आपण कवी आहात, निसर्गाकडे बघण्याची एक वेगळी नजर आपणापाशी आहे. पश्चिमेच्या क्षितिजावर विसावलेल्या त्या सूर्याला उष्णतेच्या शलाखा फेकताना पाहिलेत कधी? आपलं रूप अस्तित्व सार विसरून तिथे तो फक्त रंगांची उधळण करतो. आम्हालाही आता असेच रंग पेरावे वाटतात सर्वांच्या आयुष्यात. कुणाला नाराज करायचं नाही. आबासाहेब आम्ही थकलोय असं समजू नका. अजूनही स्वराज्यावर येणारी प्रत्येक आपत उधळून लावायचं सामर्थ्य या मनगटात बळकतो आम्ही. पण आमच्या राणीसाहेबांची महत्वाकांक्षा, आपला उन्माद आणि आमच्या कारभाऱ्यांचे स्वार्थी मनसुबे आमच्यासाठी आफत बनू नये. शंभुवाळ, नुकतेच आपण बाप बनला आहात. एका पित्याचं काळीज काय असत हे आपणाला कळावं. पण जसे आम्ही बाप आहोत तसे छत्रपती ही आहोत. इथं आमचे वीर बहुपुत्र म्हणून आपण आमच्यासाठी नेहमीच मौल्यवान आहात. पण आमच्या नेणत्या वयापासून आमच्या शब्दाखातर रक्त सांडणारी माणसं त्यांच्या स्वार्थी निष्ठाही जपाव्या लागतात. आबासाहेब आपला शब्द शास्त्र प्रमाण, आपण जी आज्ञा द्याल ती आम्ही तडीस नेऊ. उठाराजे, आम्ही जाणत होती आणि आपण हेच म्हणाल याची खात्री होती. शंभूबाळ, हे राज्य आम्ही उभं केलं ते एक संकल्प म्हणून. गोर गरिबांच्या न्यायाचे आणि हक्काचे अधिष्ठान आम्हाला येथे प्रतिष्ठापित करायचे होते. आम्ही ते साध्यही केले. पण आता हा बखेडा उभा ठाकला. अशा काळात आपला त्याग आणि कर्तृत्व आम्ही नजरेआड करू शकत नाही की कारभाऱ्यांच्या आकांक्षांना वारेमूल उधळू शकत नाही. सर्वांची हित साधावे वाटते यास्तव आम्ही ठरवले. राज्याची विभागणी व्हावी. आबासाहेब, एक भाग आपणासी द्यावा आणि एक प्रांती राजारामांकरवी कारभाऱ्यांचा अंकुश चालवावा. नाही आबासाहेब, कदापि नाही. हे राज्य म्हणजे रयतेच्या सार्वभौम स्वप्नांचे महन मंगल मंदिर. विभाजनाचे घाव घालून या मंदिराचा कळस तोडू नये. आम्हास राज्याचा सोस नाही, संपत्तीचा हव्यास नाही. आपल्या पायाशी राहून दूध भात खाऊन आपली सेवा करणं हीच आयुष्याची सार्थकता मानतो आम्ही. ऐका राजे, आम्ही आगतिकतेपोटी बोलत नाही पण आपल्या कर्तृत्वशील हातामध्ये दुधभाताचा कटोरा देऊन जखडणं आम्हास योग्य वाटत नाही. आबासाहेब, काळाची साक्ष आहे. राजलेणी घेऊन जन्मलेल्या श्रीकृष्णाला वसुदेवाने गाई गुरांच्या गोठ्यात नेऊन सोडले पण तिथेही त्याने महत्वाकांक्षेचे गोकुळ साकारलेच ना. आपले आशीर्वाद पाठीशी असतील
तर याच दूधभातांच्या हातांनी आम्ही ही सारे संकल्प सिद्धीस नेऊ. त्यासाठी सत्तेचा राजदंड कशाला हवा? राज्याच्या वाटणीचा विषय यापुढे निघणार नाही आबा साहेब. शंभूबा, धन्य झालो आम्ही. असे पोट ठेवा, ही महत्वाकांक्षा कायम ठेवा. आपल्या कर्तृत्वाचे वारू दशदिशांत उधळू द्या. मात्र एक लक्षात ठेवा, या उधळत्या वारूचा लगाम त्या दिल्लीपती औरंगजेबाच्या हाती कदापि सापडू देऊ नका. सत्तेसाठी आपल्या अप्तेष्ठांची मुंडकी छाटणाऱ्या त्या नराधमापासून या भूमीचं स्वातंत्र्य आबादित ठेवा. दैवगती थोर म्हणून कलिकाळाच्या कराल दाढेतून आज आपण सुटला आहात. पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नये शंभूराजे, पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नये. जशी आज्ञा आबास आहे. हा शंभू नसे बेईमान. हा शंभू नसे बेईमान, त्याचेही मन घ्याव जाणून. स्वाभिमानी परी मनाचा हूड, नव्हत स्वार्थात दडक दाखवून. लावणार नाही स्वराज्याला चूड, लावणार नाही लावणार नाही स्वराज्याला. आबासाहेब आणि शंभूराजे एकमेकांच्या भेटीत आहेत. आबासाहेबांचा भक्कमपणा शंभूराजांना जाणवतोय आणि शंभूराजांचा मनाचा नितळपणा आबासाहेब पाहत आहेत. आणि शंभूराजाने आबासाहेबांना वचन दिलं, तरी देतो आम्ही वचन, तरी देतो आम्ही वचन. आम्हा कारण झुकावी मान, या पुढं असं नाही होणार. भारीचा कलंक हा पुसणार, स्वराज्यासाठी शंभू लढणार. स्वराज्यासाठी शंभू लढणार, स्वराज्यासाठी शंभू लढणार. आबासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि शंभूराजे बाहेर पडले आणि करमारीचं टोक औरंगजेबाच्या छतावर उतरवलं. पुराणपूर औरंगजेबाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की शिवराजांचा पुत्र एवढा टोकाचं पाऊल उचलेल बांधवानं. कारण या हिंदुस्थानावर एकेकाळी राज्य होतं ते फक्त आणि फक्त औरंगजेबाचं. आणि त्याला पहिल्यांदा आव्हान दिलं म्हणजे छत्रपती शिवरायांनी आग्र्यामध्ये जाऊन मराठ्याचा छावा गरजला आणि त्याच्या मुलांना ज्या सापाच्या मानगुटीवर पाय द्यावा. आख्या व्यताळ थैत्यात करावा तसा शंभूराजा सगळीकडे थैत्यात करायला लागलेला आहे. याच्यापेक्षा शिवबा राजा बरा म्हणायची वेळ मोगली फौजांच्यावर आलेली आहे. आणि म्हणूनच काय असं वाटत, अरे कड 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 वीज कडकली वनवाहा पेटला. अरे कड 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 वीज कडकली वनवाहा पेटला. आणि मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा, मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला. अरे कड 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 वीज कडकली वनवाहा पेटला. कड 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 वीज कडकली वनवाहा पेटला. मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला. अरे मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला. अहो रैतेच्या पाठीचे थिरडे सोलून बांधले वाढे हुरडे. सोलून बांधले वाढे हुरडे. अरे सोलून बांधले वाढे हुरडे. अरे रैतेच्या पाठीचे थिरडे सोलून बांधले वाढे हुरडे. सोलून बांधले वाढे हुरडे. अरे सोलून बांधले. आणि आमच्या खामाचा का अजूनी, आमच्या खामाचा का अजूनी पांग नाही फिटला. मोगलाईच्या मत मुळावर शंभूराजा उठला.
मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. सर्व सैन्य घेऊन शंभू राजा पुराणपुरामध्ये घुसले आणि शंभू राजाने आदेश दिलेला आहे. अरखंत्या काढून दौलत अटवा, अरखंत्या काढून दौलत शोध आणि आडव येता कबर खोदा. आडव येता कबर खोदा, आडव येता कबर खोदा. अरखंत्या काढून दौलत शोध आणि आडव येता कबर खोदा. आडव येता कबर खोदा, अरे आडव येता कबर खोदा. आणि युगा युगातील तुंग मनातील, युगायुगातील तुंग मनातील डोह आज फुटला. मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. अहो समजत होतो ज्याला पाडस त्यानच केलं केवढे धाडस. त्यानच केलं केवढे धाडस. अहो त्यानच केलं. आणि समजत होतो ज्याला पाडस त्यानच केलं केवढे धाडस. अहो त्यानच केलं केवढे धाडस. औरंगाच्या मुगटा मधील, औरंगाच्या मुगटा मधील नागमणी लुटला. मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. अरे मोगलाईच्या शंभू राजा उठला. मोगलाईच्या मत मुळावर शंभू राजा उठला. भागाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मर्द मराठ्याची शंभू राजाने पुन्हा सिद्ध करून दाखवलं. पुराणपूर नगरी लुटली गेली, संपूर्ण खजिना घेऊन शंभू राजे स्वराज्यात दाखल झाले. इकडं पन्हाळ गडावर शंभू राजांना चार मोळाचे शब्द सांगून आबासाहेब रायगडे परतले. पण हीच त्या पिता पुत्रांची शेवटची भेट ठरली. बांधवाडव रायगडावर गेल्यानंतर आबासाहेबांनी राजाला महाराज साहेबांचा लग्न सोहळा मोठा थाटात पार पाडला. या लग्न सोहळ्याला देखील शंभू राजांना आवडलं नाही. बांधवाणव शंभू राजे मोगली मोहिमेवर अडकलेत असं कारण पूर्ण करण्यात आलं. आबासाहेब देखील हतबल आहेत. मत्यानीचा सूर्यग्रासला जातोय. होय, सूर्यग्रहणाचा असतो दिवस. ते दान आणि सुटे गिराण म्हणून रायगडावर आलेल्या भिक्षुकांना आबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. पण स्वराज्याचं गिराण सुटण्यासाठी कसलं दान द्यावं आपल्या आयुष्याचं? आणि त्याच रात्री आबासाहेबांना किंचितचा ताप जाणवू लागला. बांधवानो आबासाहेबांना किंचितचा ताप जाणवू लागला आणि परमप्रतापी सूर्याला न सुटणारं ग्रहण लागलं, न सुटणारं ग्रहण लागलं. रायगडावर काल पुरुष तो आला हळूवार. महाद्वारे हे दीदी र दीदी र दीदी हे दीदी र दीदी र दीदी. राजानी जाणिले संपला कार्य व्यवहार. आणि एक सखाचो मृत्यू जायच आता अनिवार्य. हे दीदी र दीदी र दीदी याद्रीचा कंठ दाटला फुटला हुंकार. आणि हंबरत ही जणू गाई वासर तुटला आधार. हे दीदी र दीदी र दीदी हे दीदी र दीदी र दीदी. आणि मध्यानीचा सूर्य बुडाला पडला अंधार. आणि काय गाव शाही राणया हरवले सूर.
घडलं ते खूप वाईट घडलं, पण दुःख करावयास अवधी नाही. राज्याची घडी विस्कटता कामा नये, एवढे पहा. अजून काय विस्कटायचं बाकी राहिलं अनाजी पंत? रायगडाची महाद्वार बंद केलीत म्हणजे तुमची पाप झाकली जाणार आहे थोडीच. घ्या बोलले बाळाजी, म्हणे आम्ही पाप केली. बोला हो बोला, चिटणीस ना तुम्ही. आमची पाप लिहून ही ठेवा खाते वही. सारा लेखा जो काय आहे दाखवू अजून. महाराजांनी मोहिमा केल्यानंतर खजिन्यामध्ये सरकारी जमा किती होतात आणि तुमच्या शेल्याच्या गाठीमध्ये त्यातल्या किती पुरतुंड्या बांधल्या जातात सारं माहिती आहे बाळाजी. मागे त्या इंग्रज गव्हर्नराने महाराजांना नजराणा पाठवला, तर तेवढाच नजराणा तुम्ही स्वतःसाठी मागून घेतलात. त्याशिवाय म्हणे त्याच काम होणार नाही. म्हणजे महाराजांपेक्षा तुम्ही महाराज आहे मोठे. खरी गोष्ट तर ही आहे, तुमचे हे गैरव्यवहार शंभूराजे उघडकीस आणतील आणि म्हणून तुम्हाला ते गादीवर नको आहेत. चुकता आहात बाळाजी पंत. अहो देवाला नैवेद्य दाखवताना 4-2 शिंतोडे स्वतःच्या अंगावर घेतले उडवून, तर आपल्यालाही देव पण लाभत. आणि महाराजांनी कधी काही तक्रार केली होती का? आम्ही निष्कलंक आहोत महाराजांच्या आशीर्वादाने. हे समजा आता उगाळायची काही गरज आहे का? जे झालं ते कसं निस्तरायचं तेवढं बघा. गडाची दार बंद आहे ती, म्हणून लोकांस ती कळायचं राहणार आहे थोडीच. खाली पाचाडवाडीत जत्रा फुल्ल्यागत लोक जमल्यात, राजांचं काय झालं तेवढं सांगा म्हणून विचारते. आम्हाला तरी गड उतरून जायची बी भीती वाटायला लागली. घाबरू नका हिरोजी, लोकांमध्ये काय पेरायचं ते आम्ही पेरून दिलंय. ते आपल्याला छान जमतं अनाजी. लोकांमध्ये अफवा पसरवायचं, मागे शंभूराजांच्या बदफैलीपणाच्या कागाळ्या उठवल्या, आता काय नवीन? धर्मराज्य उभं करताना अधर्माचा सहारा कधी कधी घ्यावा लागतो बाळाजी पंत. श्रीकृष्णाने काय केले? धर्माचे सगळे नियम मोडूनच कौरवांचा नाश करविला ना. पुढे काय करायचं ते बोला. काहीही करा, पण तो कलीचा अवतार तो शंभू या गादीवर येता कामा नये. अनाजी पंत, अहो वारसा हक्काने शंभूराजे. वारसा हक्क म्हणाल तर तो या हिरोजी फर्जंदांचाही आहे. शिवरायांचे रक्ताचे भाऊच नाही, दासी पुत्र असले म्हणून काय झाले? या गादीवर ते बसू शकत नाही. पंत, तुमचं मन मोठ म्हणून यो मान आमासनी देतायचा, पर एवढा अधिकार असून बी या आधी साधी सरदार की बी लावली नाही आम्हाला. बघा हिरोजी, सत्याची कास धरून चालणाऱ्या या बाळाजी पंतांना तुमच्यावर झालेला हा अन्याय दिसत नाही. अहो महाराजांची आग्र्याहून सुटका झाली ती फक्त तुमच्यामुळे. महाराज पेठाऱ्यातून निसरताना तुम्ही त्यांच्या जागी त्यांचं सोंग घेऊन झोपलात. सापडला असता तर गर्दन मारली गेली असती. एवढा स्वराज्यासाठी त्याग तुमचा नाकारत नाही मी. पुढे बोला. धर्मराज्य उभे राहिले पाहिजे जिथे सर्वांचे अधिकार अबाधित राहतील. शंभूराजांसारखा क्रोधिष्ठ गादीवर आला तर वेदमंत्रांनी सुचिरभूत केलेलं हे महान मंगल सिंहासन जळून खाक होऊन जाईल. पंत, अगदी खरं बोलला बघा. बाळाजी पंत, शंभूराजे शातकपंथी, त्या कबजी कलुषाच्या नादाने अघोरी कलशाभिषेक त्यांनी शृंगारपुरी करून घेतला आणि त्याच्या जारण मारण मंत्राने आपले महाराज गेले, हे तुम्ही नाकारू शकत नाही. शंभूराजे अघोरी मंत्रतंत्र करतात हे ऐकलंय पण. अहो प्रत्यक्ष भापाला मारलं शंभूराजेंनी मंत्रतंत्राने. ते तुम्हा मला कसोडतील?
पण आम्ही ही तपोनिष्ठ ब्राह्मण आहोत, त्याच्या मंत्रांनी आमचं तेजवलय संपुष्टात येणार नाही. या पृथ्वी तलावर देवादिकांचं राज्य उभं करायचं तर त्यासाठी आपल्यासारखा ब्रह्मवृंद पुढे आला पाहिजे. या असुरी शाक्तवर्णीयांशी सामना करून ही लढाई आपण जिंकायला हवी. आमचा शंभूराजेंशी संघर्ष आहे तो एवढ्याच साठी. पंत आईस आहे. आपण इथे येण्याची तसदी कशासाठी घेतली? पंत स्वारीना जाऊन काही दिवसच झाले आणि रायगडावरच्या या घडामोडी पाहता. घडामोडी जल्दीनच व्हायला हव्यात आई साहेब. त्या असुरी कलीने काही जाळं फेकण्यापूर्वी शंभूराजेंच्या अटकेचे फरमान निघायला हवे. पंत कुणाला अटक करताय? छत्रपतींच्या वारसाला. आपला सात्विक संताप आम्ही समजू शकतो आई साहेब. आपण पाक दिलाचा आहात. शंभू राजांवर आपण पुत्रवत प्रेम केले. ते आमचे पुत्र आहेतच, त्यांचे अधिकार आम्ही कधीच डावलले नाही. आमच्या रामराजांना राज्यपद मिळावं हा अट्टहास आम्ही केला, पण तो शंभू राजांना डावलून हवे तर त्यांच्या बरोबर. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आई साहेब. मात्र आता रैतेला शंभूराजे इथं नकोय. गेल्या काही वर्षात थोरले महाराज सतत आजारी पडत होते, तर शंभूराजांनीच त्यांच्यावर विषप्रयोग केला असावा अशा अफवा सतत उठत होत्या. त्या अफवा आपणच उठवल्या नसतील कशावरून आणाजी पंत? राजकारणात असतील आणि नसतील या तर्कांना फारसा अर्थ नसतो बाळाजी पंत. थोरले महाराज गेले आणि शंभूराजे आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत हे आजचं वास्तव. आम्हाला हे मान्य नाही. आई साहेब, या रायगडावरच्या सात महालातून आपण कधी बाहेर गेलाच नाहीत, पण इथल्या कवाडातून बाहेर पडणारा वारा बारा मावळा संचार करतो आणि आता तर त्या वाऱ्यावर बातमी सुटली आहे. स्वतः सोयराबाई मातोश्रींनीच स्वतःच्या पुत्रास राजगादी मिळावी यास्तव शिवरायांना विष खाऊ घातलं. काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्याचा आपल्यालाही शौक आहे काय साहेब? पंत हे असले काही नकाव असे वागू. इथं रामराज्य आणण्यासाठी हा अनाजी काहीही करेल. तुर्ता शंभूराज यांच्या अटकेचे खलिते आम्ही पन्नागडी धाडत आहोत. आपले बंधू सेनापती हंबीराव मोहितेंनाही आम्ही निरोप पाठवला आहे. त्यांची संमती आहे, म्हणजे अष्टप्रधानांसोबत सैन्यदलही आपल्या बाजूने आहे. आई साहेब, आपण फक्त राजाराम साहेबांच्या माथ्यावर राज्याभिषेकाची उदक सोडण्याची तयारी करा, सारे आपल्या मनासारखे होऊन जाईल. आज्ञा असावी. अनाजीन घातला खोडा. हे थोडा वक्त हाय थोडा उदळू द्या घोडा टाकोटाक गाठा बापन्हाळा. कैद कराव शंभू बाळा जन्म बर द्यावी बंदीशाळा रजी जन्म बर द्यावी बंदीशाळा रजी जन्म बर द्यावी बंदीशाळा रजी. आबा साहेबांच्या निर्वाणानंतर घाई घाईनं राजारामांना गादीवर बसवण्यात आलं आणि आदेशाची फरमानं दौडू लागली. शंभू राजाला अटक करा आणि पणाल गळे नजर कैदे कैदे टाकून द्या. हा पंत मिरवतो पुत्र म्हणे आम्ही आहो पवित्र. हा शिवरायांचा पुत्र आहे तांडाळत तो मात्र नाही राजगादीला पात्र.
शत्रुचा शत्रु तो मित्र आश करू सारे एकत्र अंबिरावा धाडले पत्र अंबिरावा धाडले पत्र करू शंभू गलित गात्र आज आहे वैराची रात्र बिळकल्या वार्ता सर्वत्र हा शंभू असे सैतान रेखाटलं चित्र जी जी रेखाटलं चित्र जी रेखाटलं चित्र सर सेनापती अंबिराव होयकेना खरीता गेला बहिणीच्या पाठीच उभा राहा आणि आपली सगळी सैना अष्ट प्रधान मंडळाच्या पाठीच उभी करा आपले भाचे राजाराम तख्त सारा झाले आहेत शंभू राजाला कैद करू आणि पनाळगडी बंदीवासात ठेवू अरे रे त्यांच्या मुळे यांच्या चुली पेटल्या त्या शंभू राजाला बंदी शाळेत पाठवायची अवस्था काय म्हणावं याला परकीयाच स्वतःच्या स्वार्थासाठी मोगलांच्या तळवे साठणार याला मराठी रक्ताची आणि तख्ताची किंमत काय कळणार ते मोल जाणलं हंबीर मामाने हंबीर मामा खंबीर हंबीर मामा खंबीर तसा गंभीर बोलतो वीर नाही सांगणार आपलं इमान नको मला नात्या गोष्ट्याचा मान मातीसाठी होईन मी ही कुर्बान मातीसाठी कुमंत्र्याला ज्यांनी आपल्या स्वराज्याची गद्दारी केली त्यांना पकडून हंबीर मामा पन्हाळगडावर हजर झालेले पन्हाळगडावर काय बसतंय हा दुष्ट मंत्र्याचा छावा कावा जाणतो छावा धाडला सांगावा गोळा केले भालदार चोपदार धान्य रसद भरलं भांडार रोहितेसाठी खुलं केलं महाद्वार रोहितेसाठी खुलं केलं महाद्वार रोहितेसाठी खुलं केलं महाद्वार राजापूर कोकणातून मागवले धान्य गोव्यातील पोर्तुगीजांनी ही केलं हे मान्य शंभू विना स्वराजे माना बेसते शून्य शिवपुत्र हाच संप विरैतेचे दैन्य दिसतेच तेव्हा ती शोभा दिसतेच तेव्हा ती शोभा सूर्या मागे प्रभा राजा मागे सभा शोभतो नफा जसा पर्जन्य जसा पर्जन्य जसा कृष्णा सवे नित्यची हुवा अर्जुन जशी नुपुरात नित नादावते ऋण धुन मातेचे ऋत फेताया फुलावे धुन जसे आईच्या ऋणात वाहते ऋण तशीच सारी ही प्रजा तशीच सारी ही प्रजा मानते ना तुझ्या एक शंभू राजा निष्ठेच्या भुजा त्यास अर्पण जी त्यास अर्पण जी अण्णाजी दत्तो सुरणीस सोमाजी दत्तो सुरणीस जनार्दन पंत या सगळ्या फितूर कैद्यांना अंबिराव मामानी कैद केलेले हे कैदे ज्यावेळी रायगडावरून पन्हाळगडाकडे चालले होते त्यावर रायगडावर काय घडलेलंय सर्णवतारी रायकवडीनी फितूर लोकांना कैद करून तिथं चौकी पहारे बसवले शंभू राजांचे सासरे पिलाजी शिर्के 5000 फौज घेऊन रायगडावर दाखल झालेले आहेत आणि असा सारा बंदोबस्त पावल्यानंतर शंभू राजांनी पकडलेल्या कैद्यांना घेऊन आपल्या निष्ठामंत मावळ्याला घेऊन रायगड जवळ केलेलं आहे काय बघावं त्या रायगडावर आबा साहेबा विना वो साड आबा साहेबा विना वो साड असा रायगड पाण्याची भीड उरलीच नव्हती मनी आता हरवला होता पिता त्राता बाणाशिवाय रिक्त भाता तसा रायगड दिसत होता शूद्र वस्त्रात सर्व माता महादरवाजा फासे कोता गंगा सागर कोरडा रीता राजसदर येत नव्हती ममता भाष्यवान जोटी सर्व सत्ता का खरोखर दादा दादा रे धीर सावळ्या दादा रे धीर सावळ्या साहेबांशिवाय स्वराज्य कुठल्या तख्ताचा आणि रक्ताचा वारसा सांगावादी शंभू राजांची अवस्था अनाथ वासरासारखी झाली आहे पण हे दुःख देखील पाठीवर टाकणं गरजेचं आहे कारण शिवाजी संपला म्हणजे स्वराज्य संपले मानणारे येवणी अजगर
या स्वराज्याला विळखा घालू पाहत आहे. औरंगजेबाचा फौजा बुरामपुराकडे कूच करत आहेत. पोर्तुगीज खेकडे वळवळायला लागलेले आहेत. जंजिरीचा सिद्धी फणा काढून फुटकारायला लागलेला आहे. इंग्रज दत्तांची उंदरं आपली बिळे विस्तारण्यासाठी धडपडायला लागलेली आहेत. पण माझ्या शंभू राजांच्या पाठीची अजस्त्र सह्यगिरी होता. या उंदरांनी किती उकिरी काढली तर त्याचा टोका देखील निघणार नाही असा अजस्त्र सह्यगिरी बांधवानो. म्हणूनच शंभू राजांनी पण या सह्यगिरीच्या माथ्यावर स्वराज्याचा मुकुट म्हणे हवा होता. म्हणून शंभू राजांनी त्वरा केली. रायगडावर पोहोचल्यानंतर एक महिन्याच्या आत स्वतःला मंचकारोहण करून घेतलं. दिवस होता ललित पंचमीचा, 29 जुलै 1680. आणि पुढं 6 महिन्यांनी म्हणजे 16 जानेवारी 1681 रोजी या रायगडावर पुढा राज्याभिषेकाचे मंगल ध्वनी निनादू लागले बांधवाडव. म्हणून शाहीर अभिमानानं सांगतात, सह्याद्रीच्या गिरी कंदरातून सूर्यराजा हसला, सूर्यराजा हसला, सल्तनतीच्या तडावर शंभू राजा बसला, सल्तनतीच्या तडावर शंभू राजा बसला, सह्याद्रीच्या गिरी कंदरातून, सह्याद्रीच्या गिरी कंदरातून, सह्याद्रीच्या गिरी कंदरातून, सूर्यराजा हसला, सूर्यराजा हसला, सल्तनतीच्या तडावर शंभू राजा बसला, सल्तनतीच्या तडावर शंभू राजा बसला, सह्याद्रीच्या गिरी कंदरातून. मातीसाठी माती झाली आण त्या वीरांची हाय, वादळ हे थोपविण्या कुणाची रे व्याली माय. मातीसाठी माती झाली आण त्या वीरांची हाय, वादळ हे थोपविण्या कुणाची रे व्याली माय, कुणाची रे व्याली माय. हे सह्याद्रीच्या गिरी कंदरातून, सह्याद्रीच्या कंदरातून, सूर्यराजा हसला, सूर्यराजा हसला, सल्तनतीच्या तडावर शंभू राजा बसला, सल्तनतीच्या तडावर शंभू राजा बसला, सह्याद्रीच्या कंदरातून. रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा सुरू आहे आणि कर्तृत्व गाजवणारी तलवार इथं गौरवण्यात आलेली आहे. या स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे, पराक्रम गाजवणारे वीर इथं गौरवण्यात आले. मग स्वराज्यासाठी झिजणारी लेखणी डावलून कसं चालेल? आणि शंभू राजाने एक धाडसी निर्णय घेतला. ज्या कैद्यांना पन्हाळगडावर कैद केलं होतं त्यांना मुक्त करायचा धाडसी निर्णय शंभू राजाने घेतला बांधवानो. ज्यांनी केला राजद्रोह गुन्हा, हे रक्षिले कुणा, पदाचा पाना मिळावा कसा त्यांच्यासाठी. क्षमा करण्याची दानत मोठी, शंभून विष्णू बांधला गाठी रजी, शंभून विष्णू बांधला गाठी, शंभून विष्णू बांधला का मातोश्री. आपल्याला इथं प्रवेशासाठी परवानगी का लागते? तरीही घेतलेली बरी, महाराणी आहात आपण. उगी आमच्याकडून काही कसूर घडली तर आपली इतर आजी व्हायची. आपण राजमाता, आपला आदर आणि आदब नेहमीच राहील. आणि सत्तेचं काय? महाराणी झालो तरी काटेरी शय्येवर विराजमान आहोत आम्ही. कळत आम्हालाही. तुम्ही उगीचच दगदग करून घेता. शंभूराजे आता छत्रपती झाले, त्यांनी स्वस्थ राहावं की नाही? पण रायगडावर पाऊस फिरतच नाही त्यांचं. आज काय म्हणे धरणगाव लुटलं, उद्या काय तर दमणवर हल्ला केला. ऐकतो आहोत आम्ही या बातम्या.
रायगडावर येणारा वारा रोज काहीतरी नव्या यशाचा सुगंध घेऊन येतो. सत्तेच्या रेशमी वस्त्राला पराक्रमाची झालर जोडावीच लागते मातोशी. पण सगळ्याच गोष्टी पराक्रमाने साध्य होतील का? ऊर कुठेच तोवर धावलं म्हणजे सारीच भूमी पादाक्रांत होते असं नाही. ती भूमी तिथेच राहते, आपलीच दमछाक होते फक्त. मतलब युद्धानं माणसं तोडली जातात, तलवारी फक्त दुभंगा घडवतात आणि राज्यकारभारात माणसं जोडावी लागतात. ही पोहोच राजांजवळ नाही का? जे लोक राजांच्या जीवावर उठले त्यांनाच पुन्हा सन्मानाची पदं देऊन राजांनी माणूस की नाही राखली. थोरले महाराज साहेबांपासून जीव सांडलेली ही माणसं व्यक्तिगत मतभेदांसाठी वारेमौल होऊ नये हा फक्त विचारच केला ना राजांनी. तरीही मनातले संशय मिटत नाहीत सून बाई. जाऊ द्या तो विषय. आम्ही आज आपल्याकडे राजमातोश्री म्हणून नाही आलो तर शंभू राजांच्या आई म्हणूनच आलो आहोत. आमच्याही काळजात त्यांच्याविषयी माया आहे, ममता आहे, पण ते आपल्याला दिसत नाही असं समजू नये मातोश्री. राजांचाही आपल्यावर जीव आहे, कैकदा बोलून जातात आपल्याविषयी. सोयरा मातोश्री म्हणजे निर्मळ स्फटिकाचे रूप. खरंच? अगदी खरं. मग ते आईपणाच्या हक्कानंच आम्ही सांगतो आहोत. शंभूराजांनी पोक्तपणा ठेवूनच राजकारण करावं, उगाच जीवाची फरफट करून घेऊ नये. काळजी वाटत राहते आम्हास. कसली काळजी? उगाच एका वेळी चार चार शत्रूंच्या कुरापती काढाव्या कशाला, त्यापेक्षा तिघांशी सलगी ठेवावी आणि चौथ्याला अंगावर घ्यावा, एक एक करूनच प्रत्येकाचा सुफडा साफ करावा. हसलात का? खोटं वाटत? थोरल्या महाराजांनी हेच तर केलं ना. दक्षिण दिग्विजय काळात 3 वर्ष स्वारी रायगडापासून दूर होती. अशा काळात रायगडावर मोगली आक्रमणाचा धोका होता, पण महाराजांनी शक्कल लढवली. दक्षिण दिग्विजया जाता जाता मोगलांशी संधानाचं नाटक करून बोला चालीचं भिजत घोंगड ठेवलं. शिवाजी विनासाया शरण येणार म्हणून मोगल वाट पाहत राहिले आणि तेवढ्यात दक्षिण मोहीम आटोपून महाराजांनी अगदी यथावकाश मोगलांनाही शह दिला. आपणच तहासाठी पुढे केलेला हात आपणच झुडकावला. तो शिव छत्रपतींचा गनिमिकावा होता. मग ज्या गनिमिकाव्यानं स्वराज्य उभं राहिलं तो शंभूराजांना का साधू नये? कारण काळ बदललाय. मराठे तहाचं नाटक करून फसवतात अशी साऱ्यांचीच धारणा झाली आणि मराठेशाही संपवण्यासाठी सारेच आता हिरेला पेटले. तरीही यामध्ये मोगलांना रोखता आलं असत, पण बुऱ्हाणपूर लुटून शंभूराजांनी मोगलांच्या जिव्हारी घाव घातलाय. आता ते गप्प बसतील का? हे असलं धाडस शिवछत्रपतींनीही केलं नाही. त्या शिवछत्रपतींच्या उभ्या हयातीत जो औरंगजेब महाराष्ट्राकडे वळूनही पाहत नव्हता तोच औरंगजेब शंभूराजांच्या या असल्या कुरापतींना त्रासून महाराष्ट्रावर चाल करून आला तर कुठे राहील हा महाराष्ट्र? मातोश्री, हा महाराष्ट्र म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे, ही सह्याद्रीची राकट रांग आहे. या काळ्या कातळाशी टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्ष होतात हा आजवरचा इतिहास आहे. हा वृथा अभिमान ठेवू नका. तो शहजादा अकबर मदतीच्या याचनेने महाराष्ट्रात येतो आहे. साक्षात दिल्ली आपल्या पायाशी येत असता त्याच्या भेटीस तरी का विलंब लावावा शंभूराजांनी? याचाच अर्थ शंभूराजे अजूनही बालिश राजकारण करतायत. योग्य वेळी योग्य पावलं उचलली गेलीत तर अशी तोंडफोड होणारच नाही. अकबराच्या मदतीने दिल्लीपतीची नांगी ठेचता येईल हा विचारच खूप मोठा दिवास्वप्न आहे मातोश्री. कोण हा अकबर? फक्त औरंगजेबाचा हकलवला गेलेला पुत्र. या पलीकडे बकूप काय त्याचा? अजमेरच्या युद्धात हरलेल्या एक वेळच्या अन्नासही मोहताज झालेल्या त्या बालिश राजपुत्राची पत्रात
छत्रपतीने ठेवावी तरी कशाला? कोण जाणे काळाच्या उदरात काय दडलेलं आहे. या अकबराला सहारा देणं म्हणजे चूड दाखवून वाघ घरात घेणं. त्याच्या मागोमाग औरंगजेबाचं संकट महाराष्ट्रात घुसणार नाही कशावरून? मातोश्री, राज्य कारभार करताना हजार डोळ्यांनी पाहावं लागतं आणि तेच शंभूराजे करत आहे. औरंगजेबाचा हा शहजादा आहे. घेऊन जरी आला राजांसमोर सुता सारखा हा रेशमी दोर म्हणून काय गळ्यात बांधावा घोरजी, म्हणून काय गळ्यात बांधावा घोरजी, म्हणून काय गळ्यात बांधावा घोरजी. दुर्गादासासोबत स्वराज्यात आलेला अकबर औरंगजेबाचा पुत्र त्याला स्वतःच्या वडिलाला म्हणजे औरंगजेबाला ठार करून दिल्लीचा तख्त काबीज करायचा आहे आणि त्यासाठी त्याला शंभू राजांची मदत हवी आणि म्हणून तो स्वराज्यात आलाय. पण आगंतुक आलेल्या पाहुण्याकडे विश्वास ठेवायचा कसा आणि म्हणून शंभू राजे सावध पावलं टाकताय. रोज एक मोहीम चाललेली आहे, क्षणाचाही उसंत नाही. खर तर राजे पणालगडावर आहेत आणि मोहिमेवर असताना घोड्यावर बसून चक्की भाकर खाणारा राजा माझा आज निवांत जेवायला बसलेला आहे. माशाचं खमंग कालमन शिजलेलंय, नक्षीदार पाठ, रेखाटलेली सुंदर रांगोळी, चालणाऱ्या चिरेदानी समया. पण हे सारं अनुभवायला चित्त थाऱ्यावर आहेच कुठं? मनात कुठल्या तरी मोहिमेचे विचार. आणि राजानी समोर आलेला ताटातला घास कालवला आणि भुक्यानं व्याकुळ झालेल्या पोटात ढकलणार तोच आचारी ओरडला, महाराज थांबा. राजे चमकले, तो आचारी धावतच आला आणि राजाच्या पुण्यातला ताट घेतला आणि त्यातलं अन्न बकाबका खाऊन संपवलं. काळा ठिकर पडला, टाचा घासू लागला, तोंडाला फेस आला. अरे रे, शंभू राजांच्या अन्नामध्ये विष कुणी कालवलं? ज्या हरामखोर मंत्र्यांना शंभू राजांनी सोडून दिलं आणि अन्नाला लावलं त्यानेच अन्न दात्याचं अन्न विषानं भरावं? शंभू राजे ताडकन उठून उभा राहिले. ढोळ्यात फरले इंगळ, अंगात सुलगला जाळ, तसा खडा आख्या बेताळ, गरजला शिवाचा बाळ, कोण फाड खाऊ रांडुळ, काढवी ती अशी करळ. अरे हिम्मत असेल तर समोर येऊन लढा म्हणाव. भरला आहे मिशीला पीळ, छातवाना मध्ये वादळ, नुसता कोण दाखवा असत नीतला टोळ, दाखवा टोळ, दाखवा टोळ. हे टोळम भट्टाची आवडत राजे जाणून होते, पण पुरावा सापडला नाही आणि पुरावा अभावी शिक्षा करून काळाचा दोष माथी घ्यायचा नव्हता. पण पानगुळ देखील गप्प बसणारी नव्हती बांधवानो. अकबर आता मैत्रीचा सांगावा यायला लागलेला आहे. राजे सावध पाऊल उचलतायत. राजानी हिरोजी फर्जंत काका आणि हंबीर मामाला औंडे गावच्या छावणीत अकबराच्या भेटीसाठी पाठवलेलं आहे. फिरगोजी काकाणी फितुरी केली आणि दुसऱ्या भेटीच्या वेळी आणाजी दत्तो, सोमाजी दत्तो, जनार्दन पंत अशी मंडळी अकबरासमोर उभी केली बांधवानो. काठावरनं हात मारणाऱ्या बाळाच्या औजीला देखील कथा सामील करून घेण्यात आलं आणि अकबरासमोर प्रस्ताव ठेवला, आम्ही अर्ध स्वराज्य तुम्हाला देतो, शंभू राजाला ठार करा, राजा रामाना गादीवर बसूया आणि बिनधोक कारभार करूया. काय करावं बांधवान? आबासाहेबांनी माऊळ्यांनी रक्ता मासातून उभं केलेले स्वराज्य, हा स्वाभिमान त्याच यवनांच्या पायावर टाकायला निघाले भडवे मंत्री बांधवान. अकबराने दिला निर्वाळा, अकबराने दिला निर्वाळा, जाणली शाळा, हेतू हा काळा, उघड केला शंभू राजा पुढे.
कारभार्यांचे जाणना धैर्य ठेवडे आता पडावे यांचे मढेर जी आता पडावे आता पडावे आणि शंभू राजांनी ताबडतोब चौकशी करून हुकूम काढला अण्णाजी दत्तो सोमाजी दत्तो सगळ्या सहकार्यांना हत्तीच्या पायी द्या आज ऐत खाऊ भूजंग यांचा असा संघ धरावा सांगा कशा पायी म्हणतील जरी राजा आता ताई द्याव त्यांना हत्तीच्याच पायी रजी द्याव त्यांना हत्तीच्याच पायी रजी द्याव त्यांना हत्तीच्याच पायी शिवरायच्या काळातील माणसं शंभू राजाला सांभाळता आली नाहीत म्हणून इतिहासकार दोष दाखवतील पण हे अस्तनीतील निकाल घेऊन किती दिवस राज्य कारभार करायचा कारभार यांचं भितर उघडं पडलं कटातला सोयराबाईचा सहभाग सिद्ध झाला आणि त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली राजानी तोडले पाश सारे बदमाश केले विनाश खुडला हा कोश काय मग दोष फुकावून मेष हा हवाच होता आवेगनी आवेश जी 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 हवा आवेश हवा आवेश पुढ जिंजिऱ्याची मोहीम पुढ जंजिऱ्याची मोहीम सिद्धीचे सोम होत बेफाम म्हणून सरंजाम मोठी धाम धूम मोठी धाम धूम पण दैव गतीन दिला पूर्ण विराम जी 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 पूर्ण विराम जी 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 पूर्ण विराम जी बोलिए कुछ तो बोलिए जाफर खान खाविंद के नेक इरादे और बुलंद कारनामों के आगे दखन के ये किले जल्द ही पक गए हैं हमारे कान सिर्फ यही एक बात सुनते सुनते आप हमारे वजीर हो या मस्खरा शर्म नहीं आती आपको ऐसी खुशामद करते हुए गुस्ताखी माफ हो हुजूर जंजीरा किले को जड़ से उखाड़ने की सोच रखने वाला संभा अपने बाप से भी जालिम है उस सिद्दीक की किस्मत बुलंदी पे थी कि वो बच गया वरना गोंडा जी फर्जन जैसे बहादुर सिपाही से पंगा लेना यानी अपनी ही मौत को दावत देना हमारी नाकामयाबी की अगर कोई वजह है तो सिर्फ यही कि संभा की ताकत या उसके वजूद अहमियत को हम समझ ना पाए लाखों की फौज ढेर सारे सपने और उम्मीदों के अस्त्र लेकर अतीत की गरिमा का झंडा लहराते हुए हम इस दक्खन की भूमि में आए पर क्या हासिल हुआ क्या सिर्फ नाकामयाबी की रफ्तार मायूसी न हो हुजूर कामयाबी तो जरूर मिलेगी कब पर कब जाफर खां कब रामशेष का एक किला मिट्टी का इतना सा ढेर लगता तो था कि इस ढेर को सहज ही पैरों तले कुचल देंगे हम पर उस संभा की सिकंज में पैर रखना तो दूर उंगली तक नहीं उठा सकते हम
अगर ये एक किला जीतने के लिए 4-6 साल गवाते हैं हम, तो सोचो 365 किले हैं पूरे महाराष्ट्र में उस सिवा के, इतने साल लगेंगे हमें ये पूरा स्वराज जीतने के लिए। या अल्लाह ये कैसे उलझन है, क्या कसर रह गई आपकी महरे नुमाइशों में कि इस तूफान की आहोश में हमारी मुरादे इब्तिदा के दिए यूं बुझे जा रहे हैं। या अल्लाह, तौबा तौबा, हुजूर जाफर खान उस संभा को हमारे सामने लेकर आओ। जब उसे तुम सामने लाओगे तभी हम ये शाही के मौश अपने सर पर रखेंगे। अब यहां कोई बादशाह नहीं, कोई सल्तनत नहीं है तो सिर्फ अल्लाह ताला की जागीर में वीरान जिंदगी के लगते लपेटे उम्मीदों की भीख मांगने वाला एक फकीर, एक भिखारी। जाफर खान हुजूर उस संभा को हमारे सामने लेकर आओ, तभी ये शाही कमोच हम अपने सर पर रखेंगे। तभी ये शाही कमोच हम अपने सर पर रखेंगे। संजेब घे तो शपथ विजय पत हे मनोरथ नाही तर बोडके राहील भस्तक। हे खुदा हे बक्षे ओ रौनक मेहरबान रहे मरते दम तक जी मेहरबान रहे मरते दम तक जी मेहरबान रहे मरते दम तक जी। औरंगजेब सिंह निष्ठेची निकालाची लढाई सुरू असतानाच इंग्रज पोर्तुगीज डच यांच्या शिडकी लिपराचा सामना सुरू आहे आणि प्रत्येक मोहिमेवर शंभू राजे आघाडीवर आहेत। तोनी महाराष्ट्रात 5-5 शंभू लढतायत असा भास व्हावा। मायनाक भंडारी सिद्धी संबळच्या जावयाला इंग्रज अधिकाऱ्यांच्यावर पाठवून दिलं। पोर्तुगीजांच्या गोटात शिरून अंजोदेव बेटावर किल्ला बांधण्याचा पराक्रम केला। राजापूर साक्षी, रेवदांडा साक्षी, बारदेश इथल्या सल्तनती फौजाने घेतलेला एकच दसका शंभू राजा शंभू राजा शंभू राजा। जागोजागी करून हल्ला जागोजागी करून हल्ला उपटला चालला मोलाचा बघ सल्ला औरंगजेब देतो आपल्या सेनेस। वळवावा मोरा आता दक्षिणेस जिंकावी आदिलशाहीची वेस जी जी जिंकावी आदिलशाहीची वेस जी जी जिंकावी आदिलशाहीची वेस जी जी। विजय संपादन करून आलात तरी आपला चेहरा म्लान का? कसला विजय येसू? बाजारात छातवान काढून हिंडणाऱ्या मुठभर रांडोळ्यांना वेसण घातली म्हणजे आम्ही मोठे पराक्रमी वीर ठरतो का? असं का म्हणावं? स्वारींचं प्रत्येक पाऊल मोगली सल्तनतीच्या जिभारी न कलवताय वैरान बाळवंटात तहानेने तडफडणाऱ्या उमटासारखी अवस्था झाली औरंगजेबाची। अजून काय येसू?
जिथे मर्दवीरांच्या तलवारी गंजून पडतात, स्वतःला दिग्विजयी सम्राट म्हणवणारे परकीय सल्तनतीचे तळवे चाटतात, जिथे प्रज्ञावंतांच्या मुत्सद्दीपणालाही गंज चढतो, आणि ज्या रयतेच्या सर्वांगीण हितासाठी आम्ही हा यळकोट मांडावा, ती रयत ही आज दुष्काळाच्या वरवंट्याखाली भरडली जाते, तिथे आम्ही आमचं राजेपण मिरवावा तरी काय? घोड्याच्या पाठीवर आमचं सिंहासन लादून फक्त झुंज देणं इतकंच आमच्या हाती. तरीही सामान्य गोर गरीब लोक आमच्या भरोशावर या हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली उभे ठाकले, तळ हातावर विस्तव घेऊन जगण्या मरण्याचा कस लावून या मातीसाठी लढत राहिले. हार जितेची पर्वा केली नाही की नशिबाच्या गर्तांना दोष दिला नाही. आता फक्त एकच इच्छा, ज्या हातांनी ऐलतंजावर पहिलं पेशावर हिंदवी स्वराज्याची तटबंदी मजबूत केली, त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाणखोटांना भुईसपाट केले, पोर्तुगीजाच्या व्हॉइसरॉयला कुत्र्यासारखे ताणून मारले, आणि नाठाळ सिद्धींच्या नाकात वेसण घालून त्यांना जिंजिराच्या बिळातच वळवळत ठेवले, त्याच हातांच्या सोबतीने आता या औरंगजेबाला मूठमाती देता येईल, तेव्हाच या शंभूच्या जगण्याचे सार्थक होईल. होईल ते सुद्धा होईल, जिथे आदिलशाही कुतुबशाही सारख्या बलाढ्य सल्तनती 6 महिने सुद्धा त्या औरंगजेबाच्या वादळापुढे नाही टिकल्या. तिथे गेली 8 वर्षे आपण एकाकी झुंज देत आहात, या सह्याद्रीचा साधा टवकाही काढू नाही दिलात त्याला. शेकडोवर लढाई जिंकून तह हयात अजिंक्य राहिला, ही कर्तूत लहान सहान काय? ही कर्तूत आमच्या एकट्याची नाहीच, आपलाही सहभाग तितकाच मोलाचा आहे राणीसाहेब. आम्ही युद्धभूमीवर गुंतलो असता इथल्या मुलुखी कारभारात आपण कसूर पडू देत नाही. आबासाहेबांनी ज्या विश्वासाने आपल्याला कुलमुक्त्यार बनवलं, तो शिक्के कटारीचा विश्वास आपल्या कर्तृत्वाने सार्थ केलात आपण. म्हणून तरी रयत आपल्या पाठबळावर निवांत आहे, आमच्या लढण्याला उमेद देते आहे. येसू जी, या सगळ्या घडामोडींमध्ये होणारी आपली फरफट मात्र आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमची फरफट? हो येसू, जसे आम्ही राजे आहोत तसेच आपले पतीही आहोत. स्वराज्याचा संसार बांधताना घरच्या भिंती कोलमडाव्यात हे आम्हाला सहन नाही होणार. पण आमची कुठे काही तक्रार आहे? आपली काही तक्रार नाही हीच आमची तक्रार आहे का? आपल्याला नाही वाटत की आपला पती नेहमी आपल्या सोबत असावा? कवी मनाच्या या राजेश्वरानं कवितांची 4 फुलं आपल्याही पायावर वहावी, आपली हाऊस मौज पुरवावी, दागिन्यांच्या मखरामध्ये आणि लुगड्यांच्या कोंदणात आपल्याला मडवावं. काहीतरीच, या सर्वांहून अनमोल आपलं कर्तृत्व आहे, तीच आमची खरी सोबत. रणांगणावर पिसाट चालणारी आपली तलवार हीच आपली लेखणी असेल, तर त्यातून उफाळणारा आपला पराक्रम ही आमच्यासाठी कविता. शत्रूच्या नापाक मुखातून उमटणाऱ्या किंकाळ्या पाहून आम्हाला होणारा आनंद ही त्या कवितेला मिळणारी रसिकदात समजावी. आपलं रुद्रतांडव करणारं रूप हे आमच्या सुखाचं कोंदण आहे राजे. वा येसू, आबासाहेबांची सून शोभलात. जिथं तीर्थरूप महाराज साहेबांनी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती दिली आहेत, तिथे आम्ही आपल्याला काय शहाणपण शिकवावं? माहिती आहे आम्हाला की स्त्रीचं कर्तृत्व हे फक्त भांड्यांवरची जळमट साफ करण्या इतकं मर्यादित नाही. तिच्या महत्वाकांक्षेचे सूर्य त्या भांड्यांपलीकडेही परावर्तित होतात. क्षितिजांचे डोर बांधून जसे सूर्याला जखडता येत नाही, तसेच उंबरट्यांच्या बेड्यांमध्ये स्त्रीत्वाला कोणताही येत नाही. आमचे आबासाहेब म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता,
पण ही देवता फक्त पूजा करण्यासाठी नाही, ती आदिशक्ती भवानी आहे, राक्षसांचा संहार करणारी रणचंडी आहे। आपल्याकडून ही आम्हाला हेच अपेक्षित आहे राजे। हो येसू, आम्ही आज आपल्याला हे सांगतो आहोत कारण स्वराज्याच्या निर्णायक अस्तित्वाची ही वेळ आहे। चहूकडे वणवा पेटलाय, आज विजयाचे तोरण रायगडाच्या महाद्वारी बांधण्यासाठी आम्ही वापिस आलो। कदाचित उद्या येणारही नाही, मात्र हे तोरण आबादित राहिलं पाहिजे। ती काळजी नसावी राजे, आमच्या सौभाग्य इतकं महाराष्ट्राचं सौभाग्य आम्हाला प्रिय आहे। आपण रक्त सांडलं तरी आमच्या भाळावर कुमकुम तिलक बनून त्याजरा मराय, ही भूमी बळकावू पाहणाऱ्यांची कबर याच मातीत खोदल्याशिवाय मराठी तलवार म्यान नाही हे आमचं अभिवचन। राणी साहेब, हेच हवं होतं आम्हाला, अगदी हेच हवं होतं। राजानी उचलला विडा, हे राजानी उचलला विडा, संपाची पीडा सल्तनत कीडा, पोखरू लागला आमची भूमी, पोखरू लागला अशी पोखरू लागला आमची भूमी, संपवू सत्ता अशी चुलमी, गर्जला मराठ्यांचा स्वामी रजी, गर्जला मराठ्यांचा स्वामी रजी, गर्जला मराठ्यांचा स्वामी रजी। परकी सतीश असा संघर्ष सुरू असतानाच या स्वराज्यामध्ये आपल्यातीच काही खेकडे पकडले निर्माण करू लागले। खुद्द शंभूराजांचे मेहुणे कणोजी शिर्के एकीकडून येसुबाई साहेबांचे भाऊ आणि दुसरीकडे शंभूराजांच्या भगिनी राजकोणबाईंचे पती, त्यावेळी बाल विवाहाची प्रथा आणि विवाह होता होता शिरक्यांनी वतन म्हणून आपला आहेर म्हणून वतन मागितलं। साऱ्या महाराष्ट्राची वस्त्र खालसा करणाऱ्या शिवरांच्या पुढे बेस प्रसंग निर्माण झाला। राय का जावायला वतन द्यायचं का, स्पष्ट तत्वाचं आहे नातं नाजूक आहे। शिवराय करती मग युक्ती, शिवराय करती मग युक्ती, लेखीच्या प्रती देत तपनाती, तपाया नाती जपाया नाती देईल वतनास, केव्हा लेख लाडकी देईल जन्म बाळास, जन्म बाळास, जन्म बाळास, लेखीच वय आजान, लेखीच वय आजान, होईल सदनान मातृत्व नान, लाभेल समयात, लाभेल समयात, जातील मधी किती वर्ष विनाशायास, जी 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 विनाशायास, जी 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 विनाशायास। शिवाजी राजाने युक्तीने हा प्रश्न थोडा लांबवला पण हे सगळं शंभूराजांच्या गळ्याशी आलं आणि वतनासाठी हापापलेला कणोजी शिर्के उठून बसला। कणोजीनं धरला पहा हट्ट, कणोजीनं धरला पहा हट्ट, वस्त्रासाठी घट्ट शिर्के निगर, घट्ट शिर्के निगर, घट्ट शिर्के निगर, घट्ट। नाही वतनाचा हट्ट सुटणार, नात्यावर उपसली नात्यावर तलवार, स्वार्थाला जडली निर्णायक धार, जी स्वार्थाला जडली निर्णायक धार, जी दादासाहेब आपण येऊ नये का? काय जावा म्हणला असा तर जाऊ माघारी। बहिणीच्या महालात यायला परवानगी लागते का दादासाहेब?
अरे वा अरे तिच्या बहिणी नात्याची आठवण आहे का अजून तुम्हाला? मला वाटलं राणीपदाचा कैप चढला की समजा विसरला. दादा, जसे आपण आमचे बंधू आहात तसे भोसल्यांचे जामातही आहात. दोन्ही बाजूंनी आपला मान कायम आहे. आमचा मान? की आमची मान नाही म्हणजे मानाचं गाजर दाखवून आमची मान मातूर कायमच कसाट्यात धरली तुम्ही भोसल्यांनी. दादासाहेब, उगाच नमनाला घडाभर त्याल नग. आमच्या वतनाचं काय झालं बोला? कवा सोडिवणार त्याचा हक्क? दादा, सबुरी न घ्या. स्वराज्यात चाललेली धाम तुम्ही आपण बघताय. एकीकडून खाशा औरंगजेब स्वराज्यात घुसलाय, तर दुसरीकडे हपशी पोर्तुगीज इंग्रज स्वराज्याचे लचके तोडताय. राजांची चौफेर घोडदोड सुरू आहे. त्यात आणि आपण राजांचं चालू द्या. तुम्ही आहे की इथं राजांच्या माग कुलमुख्तारी तुम्हीच चालवताय. तेवढा कागूस सोडवून द्यायला काय चढ आहे तुम्हाला? अहो, तुमच्या माहेरची चढा आहे. रणांगणाच्या पटावर हिकमतीची प्यादी मांडावी. नात्या गोत्यांचे फासे तिथं कामी येत नाही. दादासाहेब, भीक मागत नाही तुमच्याकडे. हा काय आमचा त्या सासऱ्यानं त्या शिवाजीनं फाशी पाडून आमचं वतन बळकावलं. आम्ही जापसाल केला तर काय म्हणलं तवा? संभाजी, राजीची पोरगी तुम्हाला दिली. राजकुवर ही संभाजीला दिली. येसू इसरलीस वचन आम्हाला तुझ्या सासऱ्यानं कबूल केलेला तू हक्क पाहिजे. असल्यांच्या अवलादी प्रेमाने असतील तू तरी सिरके कोळीचा अभिमान ठेव का तुझ्या व्यंगात त्या शिवाजीचा भूत? दादासाहेब, छत्रपतीचा उल्लेख आदराने करावा. कोण छत्रपती? ही जमीन आमची. ज्या रायगडावर तू राहते तो रायगड आमचा. शिरक्यांची शिरकाई हितस्थान म्हणून आहे. तुम्हा भोसल्यांच काय हा हित? या रायगडापासून ते फार सावंतवाडी पातून आमच्या राज्याला समिंदरबी मुजर घालतो. हितला राजा आम्ही, राजे शिरके. क्यू कराविषयी वाटते दादासाहेब तुमची? स्वराज्यातील स्वाभिमानापेक्षा घराणेशाहीचे किताब मोलाचे वाटतात तुम्हाला. हे राज्य रयतेच, हा शिव छत्रपतींचा शिरस. कशासाठी त्यांनी वतन घ्यावा? वतनदारांचा माजोरपणा मोडून रयतेला थेट अधिकार देता यावेत म्हणून. पण तुम्ही पुन्हा तेच वतन बळकावण्यासाठी नात्या गोतांचे दबाव टाकायला लागलात. जावयाचं नातं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. त्याला नकार द्यावा कसा? बालपणी आपली लग्न होतात तेव्हा बुद्धी ही बालिशच असते. म्हणून शिव छत्रपतींनी वचन दिलं की मुलगी राजकुवर मोठी होऊ द्या, मग करू वतन परत करायचा विचार. या निमित्ताने निदान काही वर्ष तरी हा प्रश्न प्रलंबित करायचा होता महाराज साहेबांना. पण त्याही पेक्षा शिवरायांपाशी दूरदृष्टी होती. आपण वयाने मोठे व्हाल, स्वराज्याच्या निर्माणाचा हेतू समजून घ्याल आणि वतनाचा हट्ट सोडून स्वराज्यासाठी तलवार धराल असं कदाचित वाटलं असेल महाराज साहेबांना. पण आजही त्या वतनाच्या गुळाला तुमच्या स्वार्थाच्या मुंग्या तशाच चिकटलेल्या. अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा आमचं वतन बळकावून रामावत शिरजारी. येसू बऱ्या बोला ना आमचं वतन. वतन? वतन मागावं बाजीप्रभू, ज्यांनी लाखांचा पोशिंदा जगवण्यासाठी स्वतःच्या घरादारावर
जीवावर तुळशीपत्र ठेव, वतन मागावं शिवा काशीदान, ज्याने क्षणभर मिळालेल्या राजेपणाचा आब सुद्धा रक्त सांडून लागला, वतन मागावं तानाजी मालुसरेंनी, ज्यांनी कोंढाण्याच्या लग्नासाठी जीवाच्या अक्षता उधळल्या। इथं आपलं कर्तृत्व काय? फक्त भोसल्यांचे जावई या एवढ्याच हक्काने पण भांडतात आमच्याशी? दादासाहेब, आपल्याला वतन दिलं तर या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांचे आत्मे आम्हाला कधीही माफ करणार नाही। म्हणजे हे तुमचा खरा रंग आहे? तर आमचा खरा रंग, आमचा खरा रंग आपल्याला कधी दिसलाच नाही दादासाहेब, तो रंग भगवा आहे, वैराग्याचा। इथं आमचं असं काहीच नाही, तर तुमच्या पदरात काय टाकाव? या मातीसाठी प्रत्येकानं त्याग केलाय, मनगटाच्या जोरावर पृथ्वीचं राज्यही मिळेल, पण कोणी हिरोजी इंदुलकर उठतो आणि राजांची पायदूळ मस्तकी लागावी म्हणून फक्त जगदीश्वराच्या पायरीवरचं अस्तित्व मागतो, कोणी कान्होजी जेथे उठतो आणि वतनावर पाणी सोडून स्वराज्यासाठी तलवार खेचतो, हे वेडे पण आपल्या व्यवहारी मनाला कधीच कळायचं नाही दादासाहेब। कळलंय, जे कळायचं ते समज कळलंय, आता कळवून तुम्ही घ्यायचं, जे मागून मिळत नाही ते परवाडून घेण्याची ताकद शिरक्यांच्या बी मनगटात आहे, येणारा काळच दाखवेल तुम्हाला ते। येतो मी। आती हे प्रचिती उरली नाही रीती, स्वार्थासाठी रक्त झालं बेईमान, तुकड्यासाठी पहा चटावले स्वान, चला करूया त्यांचं शिरकान जी, चला करूया, चला करूया त्यांचं शिरकान जी। शिरकाना कवी कलशानी कनोजी शिरकेचा वाद उपळला, सीमेवर परकी शत्रूची लढणारे शंभूराजे मोहीम अर्धवट टाकून जुंगारपुरात दाखल झाले आणि शिरक्यांचा पुरता पाडाव केला, पण वतनासाठी हातापलेला गणूजी शिरके मात्र निसटला आणि मुकरब खानाच्या वळसणला जाऊन उभा राहिला। मुकरबास बोलतो गण्या, मुकरबास बोलतो गण्या, मराठ्याच्या धन्याला उकाडण्या, चला उतरूया कोकणचा वाट, चला उतरूया कोकणचा घाट, जाव तुम्ही तळ कोकणाची वाट, स्वार्थपायी लांडगे झाले पिसाट जी, स्वार्थपायी लांडगे झाले पिसाट जी, स्वार्थपायी लांडगे झाले पिसाट राजन। बोला कवी कलश। जगाव कस हे महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, पण या मातीसाठी मराव कस हे ज्ञान आपण देत आहात। मतलब? गेली 8-9 वर्षे हा जीव वारेमोल उधळत आहात आपण, लाखाच्या पोशिंदाने इतकंही बेभान असू नये, आपला जीव सांभाळून काम करावं, रयतेसाठी सुरक्षित राहूनच हालचाल करा। राजे, राजे खान झाला, खान मुकरब मोठ्या फौजीसकडे चालून येतोय। काय? खान मुकरब? आप जाइए राजाजी, त्वरेने शिबंदनीशी रायगड गाठावा, आम्ही झेलू मुकरब खानास। नाही कविराज, हा शंभू कधीही संकटांना पाठ दाखवून पळणारा नाही, आता जे होईल ते आर्यापार
हा शंभू फक्त लढणार. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जाफर खान जी, जी क्या हम उस काफिर के सामने हम कैसे बैठेंगे, कहां बैठेंगे? और हम यहां बैठेंगे. हाँ, हम यहां बैठेंगे और उस काफिर को नहीं हम यहां बैठते हैं. हाँ, हम यहां बैठेंगे और उस काफिर को वहां खड़ा करना. हाँ, लेकिन हम उस काफिर के सामने करेंगे क्या? हाँ, हम टोपी बुनेंगे. नहीं हमारी 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 तस्बीह. हाँ, सुभान अल्लाह, आमीन. मेहरबान, स्वस्थ रहे खान मुकर्रब. कैदियों को लेकर जल्द ही आपके खिदमत में हाजिर होंगे. क्या संभा सच में पकड़ा गया? जी हुजूर. नहीं, कहीं ये मरहट्टों की नई साजिश तो नहीं? नहीं नहीं हुजूर, सच में संभा कैद हो चुका है. पहली बार अल्लाह ताला ने हमारी मुराद पूरी की है. पहली बार आसमान के उस फरिश्ते ने अमन की बख्शीश हमारी टोकरी में डाल दी है. हम शुक्रगुजार हैं, एहसान मंद हैं. कहीं हम इस खुशी के मारे पागल ना हो जाए. हुजूर, खान मुकर्रब कैदियों को पेश करने की इजाजत मांग रहे हैं. अरे भाई, इजाजत है. ले आओ उनको. कविराज. जी राजन. कहीं सुस्ते का काव्य या प्रसंगावर? इजाजत? बिल्कुल. यावन रावण की सभा, शंभू बंद्यो बजरंग. लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग. जोर विसारी लखत ही, खद्योत होत बदरंग. द्योतुव तेज निहार के, तखत तजोताऊ रंग. वाह कविराज, वाह. अहो, पण स्वतःला दिल्लीश्वर म्हणवणाऱ्याला या काव्याचा अर्थ तरी कळेल का? राजन, रावणाच्या सभेत हनुमाना जखडावे, तसे औरंग दरबारी आपण ताठ मानेने उभे आहात. हे शेंदुरासारखे रक्त, त्यात खुललेला आपला सूर्यासारखा चेहरा बघून या काजव्यांची मस्ती जिरली. आपली दिव्य नजाकत पाहून ही दिल्ली झुकली आणि आपल्या मुजऱ्यासाठी सिंहासन सोडून हा औरंगजेब खाली उतरला. हाच आपला विजय. कविराज, हे हात खुले असते तर आमच्या सर्वस्वाचा सत्का केला असता आपल्यावरून. खैर, या कवितेवरून जीव ओवाळून टाकावा. बे मुहूर्त पागलो, मौत के दरबार में खड़े हो फिर भी कविता सुनते है तुम्हें? यही तो पागलपन है जाफर खान. बादशाह सलामत को ताजीम दो, सलाम करो और जान बख्शो अपनी. अरे तू कोण कुटला बादशाह? रेशमी कपड्यांचा साज चढवला म्हणजे माकडाला कोणी राजा म्हणत नाही. संभाळ, इसका नतीजा जानते हो तुम? अरे करून करून तुम्ही करणार तरी काय?
चिखलात कृतलेल्या हाती मागे फुंकणं एवढंच कुत्र्यांना जमत. आमचे लचके तोडून घ्याल पण म्हणून तुम्हाला कोणी मर्दवीर नाही म्हणणार. शेवटी कुत्रे ते कुत्रे. शंभूराजे, अभी भी इतना गुरूर बाकी है इस जिस्म में. तुझ्याच भूमीतून विदूषकाचा निवास चढवून मुर्ग्यासारखा फरफटत आणलाय तुला. फिर भी इतनी मस्ती. अरे आमची मस्ती पाहायचीच असेल तर वयाच्या 9व्या वर्षी आम्ही तुला दिलेलं आव्हान आजही कायम आहे पादशहा. एकदाच तू या बेड्या तोड आणि काड बाहेर तुझा कोणी शहजादा किंवा पोता. याच मातीत तुझ्या खानदानाची कब्र खोदून ठेवेन. वो तो आने वाला कल ही बताएगा कि कौन किस पर भारी रहा. खैर, दो ही सवाल करेंगे तुमसे. पहला, तुम्हारा खजाना कहां है? और दूसरा, हमारी फौज से कौन लोग तुम्हें शामिल हैं? खजाना? कैसा खजाना? भाई, कैसा खजाना? हमारी सूरत, बुरहानपुर जैसे नामचीन शहरों को लूट कर जो दौलत तुम्हारे बाप ने हासिल की है वो खजाना. तुझी शहर? अरे आयत्या बिळातला भुजंग होऊन ज्या तख्तावर तू बसलायस ते तख्त देखील आमचं आहे. हस्तिनापूरच देवळांची शिखर फोडून आणि गोर गरिबांच्या पाठीची धिरडी सोलून लुटलेली दौलत तुला तुझी वाटते? अरे हिंडून बघ एकदा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. गुणब्यांच्या शेत शिवारातून आमच्या आबासाहेबांनी फुलवलेली ही दौलत तुझ्या बापालाही हासिल नाही करता यायची. अरे याच्या बापाची लायकी ती काय? ताजमहालाचे शिल्प बांधून हजारो मजुरांचे हात तोडणारा याचा बाप आणि कुणब्या कुळवाड्यांचे हात मजबूत करून स्वराज्याचे शिल्प साकारणारे आमचे आबासाहेब तुलना होऊ शकत नाही. हे काफिर, चुपचाप अपने सभी गढ़ किले हमारे हवाले कर दो वरना. बादशाह, स्वतःची जागीर वाचवण्यासाठी आपल्या जवान बहुबेटींचे देह तुझ्या स्वाधीन करणाऱ्या औलादी तुझ्या सल्तनतीमध्ये राहत असतील. आम्हा मराठ्यांचा उसूल वेगळा. आम्ही सह्याद्रीच्या प्रत्येक दगडाला आमच्या रक्ताचा मळवट फासतो आणि त्यालाच देव बनवून त्याचीच पालखी घेऊन बेधुंद नाचतो. या जीव उधळण्यातली जिंदगाणी काय कळावी तुला? तू हार गया है संभा, इतना तो ख्याल कर. जगण्या मरण्याच्या खेळात हार जितेचा नतीजा मोजता येत नाही औरंगजेब. हिरेला पेटून आम्हाला पकडण्यासाठी तू स्वतःचा किमोश फेकून दिलास त्या क्षणी तुझी बादशाही संपली. अल्लाची करुणा भाकत या महाराष्ट्राची दौलत हासिल करण्यासाठी तू भुईवर नाक रगडले त्या क्षणी तुझी हार झाली. अजूनही आमच्या डोळ्यात डोळे भिडवून पाहायची हिंमत असेल तर पहा, कळेल तुला कोण हरलं आणि कोण जिंकलं ते. क्या हम इसकी आंखों में आंखें डालकर नहीं देख सकते? क्यों नहीं देख सकते हम? आज हमारी नजरें क्यों नहीं उठा पा रहे हैं हम? ये अल्लाह अल्लाह, ये कैसी उलझन है? अरे कोई तो ये पहली सुलझाओ. और अगर सुलझा नहीं सकते तो हमें यह दिव्य दृष्टि दो.
इन पागलों की ये गुरूर दिखाने वाली आंखें नोच डालो, खत्म कर दो इन्हें। अरे तू काय मारणार आम्हाला? रयतेच्या मनामनात, सह्याद्रीच्या कणाकणात आणि इथल्या झाडापानात या शंभूच्या अस्मितेचा यलगार कायम आहे। एक ना एक दिवस हाच सह्याद्री तुला आपल्या पोटात सामावून घेईल, हे लक्षात ठेव औरंगजेब, हे लक्षात ठेव। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। शंभूसी दिला देह दंड, शंभूसी दिला देह दंड, तरी धाकंड राहील ये बंड, थंड नसे आमच्या रक्ताची जात, अंधारावरती करा या वात, अंधारावरती करा या मात, उजळूया लाख दिव्याची वात, करूया पुन्हा नवी सुरुवात, करूया पुन्हा नवी सुरुवात, करूया पुन्हा नवी सुरुवात। तसे ठरती आसमान, कीर्ती यश गान, आरती गुणगान, यशाचे पर्व पातले आज, शोभतो श्री रुपेरी ताज, मुजरा मानाचा शाहिरी साज, कवित्व करते शाहिर युवराज, रंगराव पाटलांचा गर्जे आवाज, रंगराव पाटलांचा गर्जे आवाज, रंगराव पाटलांचा गर्जे आवाज। धन्यवाद रसिक हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।